लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभू की बड़ी अनुग्रह है कि प्रभु ने और भी एक दिन इस रीति में प्रभु का पवित्र उपस्थिति में जो प्लेटफॉर्म में मिल करके प्रभु का महिमा अपने अपने घर में रहते हुए करने के लिए प्रभु ने मौका दिया. आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की आपण आपल्या आपल्या घरामध्ये बसून अशा प्रकारे झूम प्लॅटफॉर्मच्या द्वारे प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने आपल्याला सहाय्य केलं. प्रभु का दया है तो प्रभु का आगमन देरी हुआ तो बहुत मतलब खुशी के साथ आपको बताना चाहता हूँ. अगला हफ्ता में सवेरे 8 से 10 और 10 से 12 दो सेक्शन में अपन मीटिंग हॉल में करेंगे. आणि एक गोष्ट खूप आनंदाने तुम्हाला मी सांगू इच्छितो, जर देवाच्या आगमनाला जर उशीर असला तर पुढच्या रविवारपासून आपण मीटिंग जी आहे ती 8 ते 10 आणि 10 ते 12 हॉल मध्ये करूया. तो इसलिए अभी आप लोग बहुत प्रार्थना कर रहे हैं कि आगे को कोई रुकावट ना आते हुए और हम सभी लोग इकट्ठा होकर के भी एक ही साथ में कर पाए, इसके लिए प्रार्थना में याद कर. आणि यानंतर तुम्ही पण प्रार्थनेमध्ये रहा की आपण जी मीटिंग चालू करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अडखळण न येता आपण सर्व मिळून एकत्र येऊन मीटिंग व्हावी यासाठी सुद्धा प्रार्थना करा. सबको मालूम आहे आम्हा एकदम आखरी समय में आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपली एकदम शेवटली वेळ आहे. आम्हाला प्रभू का आगमन आज भी संभव आहे आणि आपल्या प्रभूचं आगमन आजही शक्य आहे. हम लोग बहुत प्रार्थने के साथ रहना चाहिए. आपण खूप प्रार्थनेपूर्वक राहिला पाहिजे. आपको मालूम आहे जब पत्रोस अपना पत्र लिखने के टाइम पर पहला पत्रोस उसका 4 अध्याय का 7 वचन में कहता है. पहिले पेत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे म्हणतो. अरे सब बातों का अंत तुरंत होने वाला है. देखो सब बातों का अंत तुरंत होने वाला है. आणि सर्व गोष्टीचा शेवट जो आहे तो लवकर होणार आहे. हमारे जीवन में ये समय के बारे में इस विषय के बारे में हमको ना बोलने का जरूरत है क्योंकि सब लोग जानता है अभी एकदम अंत समय आ गया है. आणि या विषयावर आपल्याला बोलण्याची गरज नाही कारण आपल्या सर्वांना ठाऊक आहे की सर्व गोष्टीचा शेवट जवळ आला आहे. क्योंकि हर प्रकार मतलब दुनिया के लोग भी एक गवाही देता है अभी भी ये दुनिया नष्ट हो सकता है. शरीर में दुनिया बोलता है आणि जग सुद्धा सांगत आहे की आता संपूर्ण जग जे आहे ते नष्ट होणार आहे. क्योंकि इतना भयंकर एक पीछे उससे भी बढ़कर के बातें हैं. तूफान आ रहा है, आंधी आ रहा है, मतलब भूकंप हो रहा है, ज्वालामुखी बढ़ रहा है, टोटली मतलब एक से बढ़कर एक बात रोज हम सुनते जा रहे हैं. आणि एका पाठीमागे एक असे मोठे मोठे संकट येत आहे, वादळ येत आहे, तुफान येत आहे, भूकंप होत आहे, ज्वालामुखी येत आहे, असे एका पाठीमागे एक मोठी मोठी संकट जे आहे ते आज आपल्याला बघायला मिळतात. प्रियो इसलिए हमारा जीवन में हमारा कर्तव्य वो हमारे पत्रोस बोलता है इसलिए तुझे क्या करना है तुझे सचेत रहकर प्रार्थना में लेके रहना है. आणि म्हणूनच पेत्र या ठिकाणी काय म्हणतो की तुम्हाला जागृत राहून प्रार्थनेमध्ये राहायचंय. हमें एक सच्चा प्रार्थना जीवन आणि आपल्याला खरं एक प्रार्थना जीवन. आज आपको मालूम है कि आजकी दुनिया में क्या प्रभु के लोगों में नष्ट हुआ हुआ एक बात है उनका प्रार्थना जीवन. आणि आजच्या या युगामध्ये लोकांची एक गोष्ट नाहीशी झाली ते म्हणजे प्रार्थना जीवन. आप ये बात अपने जीवन में कैसा है जरूर फरकना पड़ेगा. आणि ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये कशी आहे निश्चितच पारखा. क्योंकि हमें प्रार्थना में सचेत होना चाहिए परंतु या प्रार्थना जीवन में लोग सोते जा रहा है या प्रार्थना जीवन बहुत कम होते जा रहा है. आणि प्रार्थनेमध्ये आपण जागृत राहायला पाहिजे पण लोक प्रार्थना जीवनामध्ये एक निद्रा अवस्थेमध्ये आहे. लोक प्रार्थना जीवन में थकते जा रहे आणि लोक प्रार्थना जीवनामध्ये थकलेल्या अवस्थेमध्ये आहे. मी एक बात आपको प्रार्थना जीवन में याद करने वाला एक बात याद दिलाना चाहता हूं. आणि या ठिकाणी प्रार्थना जीवनामध्ये आपण लक्षात ठेवणारी गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. आपको जी आपका प्रार्थना जीवन में आपने कितनी बार अपनी गलतियों को या पापों को कबूल करके प्रार्थना किया. आणि तुम्ही विचार करा प्रार्थना जीवनामध्ये किती वेळा तुम्ही आपल्या जीवनामध्ये झालेले ज्या चुका किंवा जे पाप आहे ते मान्य केलं. आज बहुत लोग अपने जीवन की गलती मालूम है परंतु अपनी गलतियों को कबूल करके उसे मन करते हुए प्रार्थना नहीं करते. आणि लोकांना त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या चुका या माहिती आहे पण लोक ते मान्य करून त्याच्यापासून
मन परिवर्तन करत नहीं यो सच्चा प्रार्थना में अपनी पाप कबूल करते प्रार्थना करते आणि खरा प्रार्थना हीच आहे की आपण आपले पापे मान्य करत प्रार्थना करणं ये तो बात हमने बहुत बार मतलब दानियल की प्रार्थना का दृष्टांत द्वारा देखा मैं उधर अभी नहीं कह रहा हूँ आणि ह्या गोष्टी आपण अगोदर एक खूप वेळा पाहिलेल्या आहेत दानियलचं दृष्टांत पाहिलेलं आहे आता त्या गोष्टीकडे जात नाहीये लेकिन प्रियो आज हमें कैसा प्रार्थना करना चाहिए उसके एक नमूना फिलिपियों का पत्री पहला अध्याय का तीसरा वचन में पौलुस कहता है फिलिपियों की मंडली के प्रति आणि आपण प्रार्थना कशी करायला पाहिजे आपण पाहणार आहोत फिलिपकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि तिसऱ्या वचनामध्ये प्रेषित पौल फिलिपकराच्या मंडळी संबंधाने म्हणत आहे मैं जब जब तुम्हें स्मरण करता हूँ तब तक अपने परमेश्वर का धन्यवाद करता हूँ बस मतलब आनंद के साथ या प्रेम के साथ और जब कभी तुम सबके लिए विनती करता हूँ तो सदा आनंद के साथ विनती करता हूँ इसलिए चार तीन और चार वचन में वो क्या बोलता है मैं कैसे चार वचन वापस पढ़ू और जब कभी तुम सबके लिए विनती करता हूँ तो सदा आनंद के साथ विनती करता हूँ देखिए इतना मतलब श्रेष्ठ बात है कि पौलुस यहाँ पर कहता है कि मैं जब कभी मतलब सबके लिए जब प्रार्थना करता है बहुत आनंद के साथ प्रार्थना करता हूँ आणि ज्या वेळेला मी प्रार्थना करतो ते खूप आनंदाने प्रार्थना करतो आज हम प्रार्थना करताय तर कैसे प्रार्थना करताय प्रियनो आज जर आपण प्रार्थना करतो तर कशी प्रार्थना करतो और हम सबके लिए प्रार्थना करताय क्या आपण सर्वांकरता प्रार्थना करतो का जीवन में ये बहुत अनिवार्य बात है आणि आपल्या जीवनामध्ये ही खूप अनिवार्य अशी गोष्ट आहे आनंद के साथ प्रार्थना आनंदासह प्रार्थना करायची सच में लोगों के लिए बड़ा बोझ के साथ प्रार्थना करा आणि निश्चितच सर्वां ओझ घेऊन प्रार्थना करायची आहे मैं प्रार्थना में सचेत रहना प्रियानो प्रियान आपण प्रार्थनेमध्ये जागृत राहायचं हम लोग इतना अंत समय में आ चुके हैं आणि एकदम शेवटल्या वेळेमध्ये आपण आलेलो आहोत पौलुस एफेसियों के पत्र में इस समय की गौरव जान करके मंडली को समझाने के समय पर कहने वाला एक बात में अब कोई इस वक्त याद रहना चाहता हूँ एफेसियों का पत्र पांच अध्याय उसका 15-17 वचन एफेसियों पत्र त्याचा पांचवा अध्याय 15-17 वचन इसलिए ध्यान से देखो कि कई किस कैसी चाल चलते हो निर्बुद्धियों के समान नहीं पर बुद्धिमानों के समान चलो अवसर को बहुमूल्य समझो क्योंकि दिन बुरे है इस कारण निर्बुद्धि न हो पर ध्यान से समझो कि प्रभु की इच्छा क्या है देखिए यहाँ पर बहुत ध्यान से देखो या ध्यान से समझो करके दो बार उठाकर बोलता है आणि दोन वेळा या ठिकाणी प्रेषित पौल सांगतो की तुम्ही लक्ष देऊन समजून घ्या क्योंकि समय बुरा है कारण दिवस वाईट आहे हमारे जीवन में हमें मिला हुआ ये समय है उसका गौरव जान करके हमें सही रीति में इस्तेमाल करना चाहिए आणि आपल्याला आयुष्यामध्ये मिळालेली ही जी वेळ आहे तिला योग्य प्रकारे उपयोगात आणायला पाहिजे एक समय में लोगों को समय नहीं मिलते थे हमेशा ड्यूटी ड्यूटी बोलकर भागते थे परंतु प्रभु ने लॉकडाउन किया और सबको घर में बंद करके बैठाया तभी भी लोगों को समय नहीं आणि एक वेळ अशी होती लोकांकडे वेळ नव्हता ड्यूटी ड्यूटीच्या पाठीमागे त्यांचा वेळ जात होता मग आता प्रभु ने लॉकडाउन केलं आणि सर्वांना घरी बसवलं तरी सुद्धा लोकांकडे वेळ नाहीये इतना दुखी बात है किती दुःखाची गोष्ट आहे हम समय का गौरव जान करके उसको सही प्रकार इस्तेमाल करता है आणि वेळेचं गौरव जाणून आपण योग्य प्रकारे त्याचा उपयोग करतो का वापस पण 15 वाजे इसलिए ध्यान से देखो कि कैसी चाल चलते हो हाँ देखिए अपना जीवन को कई बार लोग दूसरे को देखते रहता है अपने जीवन को नहीं देखता आणि पुष्कळ वेळा लोक दुसऱ्यांचं जीवन पडताळतात स्वतःचं जीवन नाही पडताळत प्रियो अपने जीवन को देखो आणि प्रियांनो आपलं जीवन पडताळा मेरा जीवन आज कैसा है आज माझं जीवन कसं आहे प्रभु का दृष्टि में मैं सही चाल चलता है कि नहीं आणि देवाच्या दृष्टीने मी बरोबर जगतो का जाने अनजाने लोग समय का दूर भी ना जान करके और लोगों की मतलब बातों पर बुरी बातों पर जो प्रभु की इच्छा नहीं ऐसे बातों पर समय को बिताते हैं
आणि कळत न कळत इतर लोकांच्या बोलणं ऐकून ते प्रभूची इच्छा न जाणता तशा प्रकारे जगतात आणि वेळ वाया घालवतात. ठीक से मतलब माइक्रोस्कोप लगा करके जैसा देखता है परखता है उसी प्रकार अपनी जीवन की समय को अपनी जीवन की कामों को परखो करके वजन करता है. आणि या ठिकाणी वचन सांगतंय की तुम्ही खूप नीट प्रकारे म्हणजे मायक्रोस्कोप लावून आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे वेळ घालवतो कशा प्रकारे काम करतोय ते पारखायचं आहे. हमें हर काम के बारे में परखना आहे. प्रत्येक कामासंबंधाने आपल्याला पारखायचं आहे. और निर्बुद्धियों के समान नहीं. बुद्धिहीन लोग क्या करता अपनी समझ के सहारे में अपने अनुसार अपनी मनमानी करते हैं. आणि जे मूर्ख लोक आहे ते आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनमर्जीप्रमाणे वागतात. पर बुद्धिमानों की समान चलो. आणि जे बुद्धिमान आहे त्यांच्याप्रमाणे चाला. आप शायद दुनिया खरीदी में आपके पास बड़े बड़े क्वालिफिकेशन्स नहीं होगा. आणि इतर लोकांप्रमाणे तुमच्याकडे चांगल्या प्रकारे शैक्षणिक पात्रता नसेल. आपके पास कोई पीएचडी नहीं होगा. आणि तुमच्याकडे कुठली पीएचडी नसेल. आप शायद शाळा भी स्कूल में भी नहीं गया. आणि कदाचित तुम्ही शाळेमध्ये सुद्धा गेले नसाल. लेकिन मैं एक बात आपको याद रखना चाहता हूँ अगर आप प्रभु में है तो सबसे बड़ा ज्ञानी आप है. आणि एक गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो जर तुम्ही प्रभू मध्ये आहात तर सर्वात मोठे ज्ञानी आहात. हे दुनिया के मला अनुसार नाही मैं स्वर्ग के अनुसार बोल रहा हूँ. अब हरेक बात को आत्मिक दिशा में देखे. आणि या जगाच्या पद्धतीनुसार नाही तर आत्मिक पद्धतीनुसार तुम्हाला मी सांगतो की तुम्ही त्या जगाच्या पद्धतीनुसार बघू नका तर आत्मिक रीतीने प्रत्येक गोष्ट पारखा. क्योंकि आपको मैं क्यों बोला आप एक अनपढ़ व्यक्ति है तो भी आप क्यों ज्ञानी है. आणि मी तुम्हाला असं का बोललो की तुम्ही जर अशिक्षित आहात तरी सुद्धा ज्ञानवान आहात. क्योंकि येशू मसीह आप में है. कारण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. आपको मालूम है कि पहला करिंथी पहला अध्याय का 30 वचन में हम पढ़ता है. पहले करिंथी कराचा पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 30 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. परंतु उसी की ओर से तुम मसीह येशू में हो जो परमेश्वर की ओर से हमारे लिए ज्ञान ठहरा. आणि बघा आपल्या करता कोण ज्ञान असं झाला. येशू मसीह येशू ख्रिस्त. उसी अध्याय का 24 वचन में भी ये बात लिखा है. आणि त्याच अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये सुद्धा लिहिलंय येशू मसीह हमारा ज्ञान है. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला ज्ञान आहे. येशू मसीह अगर हमारा ज्ञान है तो फिर हमारा जीवन कैसा रहेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त जर आपला ज्ञान आहे तर मग आपलं ते ज्ञान कसं राहणार. हे ज्ञान एक हलकीशी बात नाही. क्योंकि येशू मसीह में हम है और येशू मसीह हमारा ज्ञान है. आणि हे ज्ञान एक साधारण गोष्ट नाहीये. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपलं ज्ञान आहे आणि आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत. येशू मसीह में क्या है. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय आहे. तुम्हाला मी कोलोसियों का पत्र ही उसका दूसरा अध्याय का तीसरा वचन अगर पढेगा तो कोलोसियों दुसरा अध्याय का तीसरा वचन जब आप पढ़ता है. आणि कलसीकाराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि त्याचं तिसरं वचन आपण वाचतो. जिसमें बुद्धि और ज्ञान के सारे भंडार छिपे हुए हैं. देखा जिसमें बुद्धि और ज्ञान की थोड़ा थोड़ा नहीं सारा भंडार छिपे हुए है. ओ आप में है और आप मसीह में है तो फिर आप कैसे ज्ञानी नहीं. आणि ज्याच्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे आणि तो तुमच्यामध्ये आणि तुम्ही त्याच्यामध्ये तर मग तुम्ही कस काय ज्ञानी नाही. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. प्रभू येशू मसीह में है तो और येशू मसीह हम में है तो प्रभु की दृष्टि में आप सचमुच में ज्ञानी. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मध्ये आणि आपण जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत तर निश्चितच आपण ज्ञानवान आहोत. आपको मालूम है जब पिछला हप्ता में हमने सीखा था प्रभु का भय मानने के बारे में. आणि मागील आठवड्यामध्ये आपण शिकलो होतो प्रभूचं भय बाळगण्या संबंधाने. आप लोगों ने कितना लोगों ने सीखा. आणि तुमच्यापैकी किती लोक शिकले. कितने लोगों ने उन बातों को अपने जीवन के साथ परख कर देखा. आणि किती लोक आपल्या जीवनासोबत ह्या वचनाला पारखून बघितलं. मी प्रभु की भय मानता ही गया. आणि मी देवाचं भय बाळगतो का. मुझ में प्रभु का भय है क्या. आणि माझ्या मध्ये प्रभूचं भय आहे का. प्रियो आपको मालूम है जब नीरी वजन में ज्ञानी सलमोन जब बजाता है उसका पगड़ा शब्द उसका पहला अध्याय का 7 वजन में. आणि नीति सूत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये सुलेमान जो ज्ञानी व्यक्ती होता तो अशा प्रकारे म्हणतो. यहोवा का भय मानना बुद्धि
बुद्धि का मूल है। देखा, यहोवा की भय मानना ही ज्ञानी का ये स्वभाव है। आणि जो देवाचं भय बाळगतो हा त्याचा त्या व्यक्तीचा चांगला स्वभाव आहे, ज्ञानी व्यक्तीचा स्वभाव आहे। उसका एक सच्चा ज्ञानी का शुरुआत या उसकी स्वभाव प्रभु की भय मानने से आरंभ होता है। आणि ज्ञानवान व्यक्तीचा जो स्वभाव आहे त्याचा देवाचं भय बाळगण्यापासून सुरुवात होते। वैसा वो 111 का मतलब मलयालम में 11 में है, परंतु हिंदी में 10 भजन में वो समाप्त किया, 10 भजन में हम देखता है। आणि स्तोत्र 111 त्याच्या 10 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो, बुद्धि का मूल यहोवा का भय है। देखा, बुद्धि का मूल यहोवा का भय है, या यहोवा का भय मानना बुद्धि का मूल है। आणि देवाचं भय बाळगणं ह्या ज्ञानाचा उगम आहे। जब इयोब इसके विषय में कहता है तो इयोब का किताब 28 अध्याय का 28 वचन में इयोब इस विषय में एक ज्ञानी के बारे में बताता है। वो ज्ञानी का स्वभाव का वैशिष्ट भामर वो वर्णन करके बताता है। आणि इयोब एक ज्ञानवान व्यक्तीचं स्वभावाचं वैशिष्ट्य सांगत असताना अशा प्रकारे म्हणतो, देख प्रभु का भय मानना ही बुद्धि है। देखा, और प्रभु का भय मानना ही बुद्धि है, मतलब प्रभु की जो भय नहीं मानता वो बुद्धिमान नहीं है। आणि जो देवाचं भय बाळगत नाहीये तो ज्ञानवान नाहीये। भयो हम आज अरे काम प्रभु की भय मानकर करता है कि नहीं, आणि आपण देवाचं काम भय बाळगून करतो का नाही। बोलो ज्यामरवी जाता था प्रभु का भय मानने के बारे में मंडली को सिखाता था करके दुसरा कुरिंदी 5 अध्याय का 11 वचन में हम पढ़ते हैं। आणि प्रेषित पौल जिथे कुठे जात होता तिथे तिथे तो देवाचं भय बाळगण्याकरता शिक्षण देत होता, ही गोष्ट आपण पाहतो दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये। इसने प्रभु का भय मानकर हम लोगों को समझाते हैं, परंतु परमेश्वर पर हमारा हाथ प्रकट है। बस बस अभी मन प्रभु का भय मान कर ऐसा लिखा, लेकिन मैंने इसमें मन भय मानना सिखाता है ऐसा है, लेकिन ठीक है, मतलब भय मान करके हम इन बातों को सबको सिखाता है कि प्रभु का कैसा भय मानना चाहिए। आणि प्रभूचं भय बाळगून आम्ही लोकांना शिकवतो की कशा प्रकारे प्रभूचं भय बाळगायला पाहिजे। प्रियो हम लोग ये बात को ध्यान से देखना। आणि प्रियांनो या गोष्टीला आपण लक्षपूर्वक पहा। अभी हम लोग आया हुआ समय को भी ध्यान करके कितना अधिक प्रभु का भय हमको मानना चाहिए। आणि आलेली जी वेळ आहे ती समजून घेऊन आपण किती जास्त प्रभूचं भय धरायला पाहिजे। यदि मैं सच में उदार पाया व्यक्ती आहे तो मुझे मिला हुआ आत्मा प्रभु का भय मानने वाला आत्मा है। आणि खरोखर माझं तारण झालेलं आहे तर मला मिळालेला आत्मा जो आहे तो प्रभूचा भय धरणारा आत्मा आहे। आत्मा का खूबी आप यशया नबी के किताब 11 अध्याय का 2 वचन में 7 खूबी वहां पर लिखा हुआ बात मतलब आपको याद होगा, नहीं तो भी आपको याद रहने के लिए पढ़कर आपको बताएं। यशया त्याचा 11 अध्याय त्याचा 2 वचन, यहोवा का आत्मा बुद्धि और समझ का आत्मा। देखा, बुद्धि और समझ की आत्मा, युक्ति और पराक्रम का आत्मा, युक्ति और पराक्रम की आत्मा, और ज्ञान और यहोवा के भय का आत्मा। देखा, ज्ञान और यहोवा का भय की आत्मा, मतलब प्रभु की आत्मा का वैशिष्ट यहाँ पर वर्णन किया हुआ है। आणि देवाच्या आत्म्याचं वैशिष्ट या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। तो मैं प्रभु की आत्मा पाया व्यक्ति है तो मैं जरूर प्रभु का भय मान करके उसका भक्ति करेगा। आणि मला जर देवाचा आत्मा मिळालेला आहे तर निश्चितच त्याचं भय धरून मी त्याची भक्ती करेल। यो हम किस आत्मा की अधीन है ये बात को देखना चाहिए। आणि प्रियानो आपण कुठल्या आत्म्याच्या अधीन आहे हे आपण पारखायला पाहिजे, है ना। आज मैं एक बात आपको मारा और एक बार याद रहना चाहता हूँ। हमने पिछले हफ्ते में भी जब भय मानने के बारे में सीखा, इसके बाद में भी ये वचन के अनुसार अपने जीवन को आपने परखा है। आणि मागील आठवड्यामध्ये सुद्धा आपण देवाचं भय बाळगण्या संबंधाने शिकलो तर मग निश्चितच
त्याच्या संबंधाने आपण आपल्या जीवनामध्ये पडताळणी केलेली आहे का? कई बार लोग ये सुनते है परंतु अपने जीवन में उसको लाने के लिए या जीवन में परखने के लिए प्रयास नहीं करते। आणि पुष्कळ वेळा लोक अशा प्रकारे देवाचं वचन ऐकतात पण ते वचन आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करत नाही। प्रियो प्रभु का वचन कहता है प्रभु का भय मानना शिको। आणि देवाचं वचन सांगतं देवाचं भय बाळगणं शिका। शिका क्या कुछ शिका क्या? आणि तुम्ही शिकले का? मैं एक मारा बात आपको बोलना चाहता हूँ। अगर आपने भय मानना सीखा नहीं है तो आप प्रभु के लिए एक योग्य जीवन भी कभी नहीं बिता पाए। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाचं भय बाळगणं जर शिकले नाही तर प्रभु करता एक योग्य जीवन सुद्धा तुम्ही जगू शकणार नाही। प्रभु की आगमन की तयारी भी आप कर नहीं पाओ। आणि देवाच्या आगमनाची तयारी सुद्धा तुम्ही करू शकणार नाही। बहुत बड़ा धोखा हो जाए। आणि खूप मोठी फसगत होऊन जाईल। मैं आपको उन बातों को बहुत विस्तार से बताया। आणि या गोष्टी तुम्हाला खूप विस्तार रीतीने सांगितल्या। मैं आशा करता हूँ तीन दिन उसका क्लास दिया था। तीन दिन मतलब संडे मिलाकर चार दिन वही प्रभु का भय मानने के विषय में ही पिछला पूरा हफ्ता में मैंने आपको ये संदेश दिया। आणि मागील संपूर्ण आठवडा रविवारचा दिवस धरून चार दिवस तुम्हाला देवाचं भय कशा प्रकारे धरायचं याचा क्लास दिला होता। काही लोकांनी वो सारा चार के चार संदेश तक भी नहीं सुना होगा। आणि काही लोकांनी ते चारेच्या चारी संदेश सुद्धा ऐकले नसतील। आज आपको मालूम है इतना मुसीबत में इतना तकलीफ में गुजरने के बावजूद भी प्रभु की लोग होने के बावजूद भी प्रभु के प्रति लोगों के अंदर भूख प्यास बहुत कम हो गया। आणि प्रभूचे लोक असताना सुद्धा प्रभु संबंधाने ताण भूक लोकांमध्ये कमी झाली। प्रभु का भय नष्ट होते जा रहे। आणि देवाचं भय जे आहे ते नाहीस होत आहे। लोक बहुत धोका खाते जा रहे। आणि लोक खूप जास्त फसले जात आहे। बहुत दुःखदायक बात आहे। आणि खूप दुःखदायक गोष्ट आहे। इतना प्रोत्साहन मिलने के बावजूद भी लोगों में अपने जीवन में प्रभु का वचन को सही प्रकार जानने का उत्साह नहीं है। आणि एवढं मोठं प्रोत्साहन मिळत असताना सुद्धा लोकांना आपल्या जीवनामध्ये प्रभुला जाणण्या करता उत्साह नाही। बहुत दिल में बहुत दुख होता है। आणि मनामध्ये खूप दुख होतं। हे प्रभु का दिल में कितना दुख होगा। आणि प्रभुच्या हृदयामध्ये किती दुख होईल। देखिए अगर आपने मारा पाणी पकडने के लिए एक मडका लगाया तो पाणी जो गिरता है वो गिरने के अनुसार उसकी मुंह ठीक से नहीं है तो टेढ़ा रहेगा तो या उसका उल्टा रहेगा तो पानी अंदर नहीं जाए। आणि तुम्ही पानी भरना करता एक माठ घेतला आणि तो जो माठ आहे तो त्या नळाच्या खाली व्यवस्थित ने लावला तिरपा लावला किंवा माठ जर उल्टा ठेवला तर त्या माठामध्ये ते पाणी भरलं जाणार नाही। बहुत लोग प्रभु की उपस्थिति में आने के समय में उनका दिल सीधा नहीं उनका जीवन सीधा नहीं उनको प्रभु की ओर उनकी मन नहीं लगा था फिर प्रभु का ये वचन अंदर कैसे जाएगा प्रियो। आणि पुष्कळ लोक देवाच्या उपस्थितीमध्ये येतात पण त्यांचं मन त्यांचं जीवन जे आहे ते सरळ नाहीये मग देवाचं वचन त्यांच्या आतमध्ये कसं काय येणार। आज बहुत लोग वचन के सामने बैठा वचन सुनता है परंतु ये दिल में अंदर नहीं जाता प्रियो ये कितना दुखदायक बात है इसलिए वो वजन उनका जीवन में कार्य भी नहीं करता। आणि आज पुष्कळ लोक देवाच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहे देवाचं वचन ऐकत आहे पण ते वचन त्यांच्या आतमध्ये येत नाहीये कारण का त्यांचं जीवन जे आहे ते सरळ नाहीये मग ते वचन त्यांच्या जीवनामध्ये कसं काय कार्य करेल। अभी भी आप परखिए कि आपका दिल प्रभु की ओर एकदम खुला हुआ है क्या प्रभु की वचन के प्रति सच्चा भूख और प्यास के साथ आप प्रभु की उपस्थिति में है क्या ये बात को सच्चा दिल से थोड़ा परखे। आणि एक खरा अंतकरणाने स्वतःला पडताळा कि मी एक उघड्या हृदयासह प्रभुच्या उपस्थितीमध्ये बसून देवाचं वचन ग्रहण करत आहे का। मैं आपको किसी को कोई दोष नहीं लगा रहा आणि कोणाला मी दोष लावत नाहीये लेकिन कई बार जब लोगों को मिलने के लिए जाने के समय में पूछने के समय में मालूम पड़ता है कि वे लोग वजन जो सुना करता है लेकिन उनके अंदर एक भी वजन नहीं। आणि पुष्कळ लोक म्हणतात की वचन आम्ही ऐकलं पण त्यांच्या हृदयामध्ये एक सुद्धा वचन नाहीये। इतना दुःखदायक बात आहे। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। ऐसा दिल अगर रहेगा प्रियो वो प्रभु का भय रहित दिल है ऐसा जीवन बिताने वाला प्रभु के आगमन में जाएगा क्या। आणि अशा प्रकारे जे जीवन जगतात ते देवाच्या भया व्यतिरिक्त जीवन जगतात आणि असे लोक प्रभूच्या आगमनामध्ये उचलले जातील का। हमें तो दुसरा कोरिंथी 7 अध्याय का पहला वचन के अनुसार उसकी आखिरी में लिखा है कि प्रभु की भय रखते हुए
पवित्रता को सिद्ध करो आणि दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा सातवा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनाच्या शेवटल्या भागामध्ये लिहिलेले आहे की प्रभूचं भय धरत तुम्ही पवित्रीकरणाला परिपूर्ण करा. हमें एक सूक्ष्म निरीक्षण एकदम एक ध्यान से ठीक से गहराई से परख कर जीवन को देखना है कि मैं प्रभु की भय रखते हुए अनेक काम करता है क्या. आपण आपलं जीवन जे आहे ते खूप अति जास्त सूक्ष्म रीतीने पाळतळायचं आहे की प्रभूचं भय धरून मी जीवन जगतो का. हो जरुरी बात आहे आणि खूप गरजेची गोष्ट आहे. प्रभू ऐसा लोगों को ढूंढ रहा है आणि अशा लोकांना प्रभू शोधत आहे. और हमने देखा है कि वो बात प्रभू का एक डिमांड है प्रभू का एक चाहत है. आणि आपण पाहिलं की ती देवाची एक इच्छा आहे. मैं अभी उधरी मला वापस दौराने के लिए नहीं जा रहा. आणि पुन्हा एकदा त्या गोष्टी सांगायला मी नाही जात आहे. आज हम दुसरे हमें क्या प्रभु से सीखना चाहिए दूसरे विषय के ओर जाएंगे. आणि आज आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊ की प्रभु पासून आपण काय शिकायला पाहिजे. यशायाह नबी की किताब पहिला अध्याय का 17 वचन का शुरुआत का शब्द यशायाह संदेशाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय त्याच्या 17 वचनाचा सुरुवातीचा भाग. भलाई करना शिको आणि चांगल्या गोष्टी करायला शिका. ये भी शिकाने वाला बात है ना. आणि ही सुद्धा आपण शिकण्याची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियो हमारे जीवन में हमें भलाई करना सीखना है. प्रियो आपण आपल्या जीवनामध्ये चांगला करायला शिकायचं आहे. कोई भी बच्चे को मला बुराई करने के लिए शिकाने की जरूरत नहीं क्योंकि बचपन से उनके स्वभाव में वो बुराई को हम देख सकता है. आणि कुठल्याही मुलाला वाईट करायला शिकवण्याची गरज नाही कारण लहानपणापासूनच तो वाईट करत राहतो. आज आपको मालूम है आजकल बच्चों को खाना खाना खिलाने के लिए उनको मोबाइल हाथ में देना पड़ता है. वो कार्टून देखते देखते खाना खाएगा. देखिए कैसा स्वभाव है. आणि आजकाल लहान मुलाला जर जेवण द्यायचं आहे तर त्याच्या हातामध्ये मोबाइल द्यायचा द्यावा लागतो आणि ते कार्टून पाहत पाहत तो जेवण करतो नाही तर जेवण करत नाही. बघा प्रियांनो किती विपरीत अशी अवस्था आहे. अगर आपने वो मोबाइल छीन लिया तो आपका खाना पूरा वो फेंक देंगे. आणि तुम्ही जर मोबाइल हिसकून घेतला तर तो जेवण फेकून देईल. हे तो मला बहुत से लोगों का जीवन का अनुभव आहे. मी ज्यादा उसके बारे में वर्णन करने की जरूरत नाही. आणि पुष्कळ लोकांचा हाच अनुभव आहे याच्या संबंधाने जास्त वर्णन करण्याची मला गरज नाही. पण इस प्रकार का बचपन से लोगों में पाप का स्वभाव बढ़ते जा रहा है उसको कोई सिखाने की जरूरत नहीं. परंतु प्रभु का वचन कहता है तुम भलाई करना सीखो. आणि लहानपणापासूनच लोकांच्या जीवनामध्ये पाप करण्याचा स्वभाव जो आहे तो वाढत आहे. तो शिकवण्याची गरज नाहीये. पण या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतंय की तुम्ही चांगल्या गोष्टी करायला शिका. आपको मालूम आहे जब आदम हव्वा का सबसे पहला बेटा काइन काइन को प्रभु कहने वाले एक शब्द उत्पत्ति की किताब 4 अध्याय के 7 वचन में हम देखता है. आणि आदम हव्वेचा पहिला मुलगा जो काइन आहे त्या काइनाला प्रभु अशा प्रकारे म्हणत आहे उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये. यदि तू भला करे तो क्या तेरे पे ग्रहण न की जाएगी. देखा तुम भला करे तो तुम भलाई करेगा तो तेरा भेद ग्रहण किया जाएगा. तुम भलाई करो आणि तू चांगलं कर आणि जर तू चांगलं केलं तर तुझे जे अर्पण आहे ते स्वीकारलं जाईल. प्रार्थनेचे साथ आप सुनना प्रिय. आणि खूप प्रार्थनेपूर्वक ऐका प्रियांनो. अगर आप भलाई अगर नहीं करता जिस समय में भलाई करना चाहिए अगर आप नहीं करता तो फिर वहां पर क्या होगा. बुराई हो जाएगा. वामरो वा शब्द बहुत साफ हमको समझाता है. आणि जर आपण चांगलं ज्या ठिकाणी करायला पाहिजे आपण चांगलं जर नाही केलं तर मग त्या ठिकाणी काय ते वाईटच राहील हे वचन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांगतो. यदि तू भला न करे पाप द्वार पर छिपा रहता है और उसकी लालसा तेरी ओर होगी और तुझे उस पर प्रभुता करनी है. देखिए प्रियो ये कितना प्रभु ने साफ साफ काइन को समझाया था कि काइन तुम भला करो. आणि या ठिकाणी किती स्पष्ट प्रभु ने काइनला समजून सांगितलं होतं की काइना जे चांगलं आहे ते तू कर. आज भी मंडली में लोगों को भली बात करने के लिए सिखाया जाता है परंतु सिखाने वाले बातों को नहीं करता उल्टा वो अपनी मनमानी करता. आणि आजही मंडळीमध्ये लोकांना चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला शिकवलं जातं पण त्या चांगल्या गोष्टी करत नाहीये
तर उलट आपल्याच मनमर्जी प्रमाणे चालतात. उसका एक दृष्टांत है, पिछला हफ्ता में हमने मतलब प्रभु का भय मानने के लिए सिखाया, परंतु एक भी व्यक्ति ये गवाही देंगे क्या कि मैंने वो वचन सुनने के बाद में मैंने प्रभु की भय मानना सीखा और मैं प्रभु का भय मानने के लिए अभी अच्छा निर्णय लिया, मैं ऐसे चलता हूँ, एक भी गवाही दे पाएंगे? आणि त्याचा एक चांगल्या प्रकारचा दृष्टांत आहे की मागील आठवड्यामध्ये लोकांना देवाचं भय बाळगण्या संबंधाने शिकवलं, तर तुमच्यापैकी एक तरी व्यक्ती अशा प्रकारे साक्ष देऊ शकतील का की मी मागील आठवड्यामध्ये जे तुम्हाला देवाला भय बाळगण्याचं शिकवलं त्याच्या अनुसार मी आता एक निर्णय घेतलेला आहे आणि आता मी देवाचं भय बाळगून जीवन जगतो, अशा प्रकारे कोणी साक्ष देईल का? मैंने कई बार मतलब इस मतलब क्लास देने के बाद में कई लोगों को मिला, पर एक भी व्यक्ति ने उसका बारे में एक भी गवाही नहीं दिया. आणि हा क्लास दिल्यानंतर पुष्कळ लोकांना मी भेटलो पण एकही व्यक्ति ने त्याच्या संबंधाने साक्ष दिली नाही. इसका मतलब क्या है, याचा अर्थ काय आहे? अगर उसने बहुत लोगों ने वजन ही नहीं सुना होगा, वो एकादा क्लास में भी ध्यान से नहीं सुना होगा, वो लोग कैसा ये बात को सीखेगा? आणि पुष्कळ लोकांनी वचनच ऐकलं नसेल तर मग ते देवाचं भय बाळगणं कसं काय शिकतील? प्रियो, मी आपको बहुत नम्र विनंती करता हूं. आणि प्रियानो, तुम्हाला खूप नम्र विनंती करतो. हम लोग आखरी समय में एकदम प्रभु के आगमन की एकदम निकटता में है. आणि आपण एकदम शेवटल्या काळामध्ये आलेलो आहे, प्रभूच्या आगमनाच्या एकदम जवळ आलेलो आहे. जो प्रभु से आने वाला आलोचनाओं को आप मत ठाले. आणि देवाकडून येणारी जी वाणी आहे तिला सोडून किंवा टाकून देऊ नका. आणि तिला पकडून राहा. प्रभूचे भलाई करणं शिको. आणि देवापासून देवापासून चांगल्या गोष्टी करायला शिका. अभी काईन को प्रभु ने इतना अच्छी तरफ समझाया तो भी उन्होंने वो नहीं सीखने के लिए तैयार हुआ. वो अपनी मार्ग में क्या करके अपनी भाई की हत्या करके भयंकर एक दोषी या पापी बन गया. आणि देवाने कायनाला एवढं चांगल्या प्रकारे शिकवलं होतं पण ते त्या गोष्टी शिकण्याकरता तयार झाला नाहीये आणि त्याने जाऊन आपल्या भावाचा घात केला आणि खूप मोठा भयंकर त्याने आपल्या जीवनामध्ये पाप केलं. प्रियो, आज भी बहुत लोग कितनाही समजाओ लेकिन समजने के लिए तयार. आणि आजही लोकांना कितीही समजून सांगा पण ते समजून घ्यायला तयार राहत नाही. आज उस स्वर्गीय ज्ञान में बढ़ने के लिए उस आनंददा की वायदाओं को हासिल करने के लिए बहुत अच्छी तरफ वचन के द्वारा लोगों को समझाता है लेकिन लोग उसको समझ ना लेते. आणि आजही त्या स्वर्गीय गोष्टी प्राप्त करण्याकरता वचनाच्या द्वारे लोकांना समजून सांगितलं जातं पण लोक त्या गोष्टी प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्याचा स्वीकार करत नाही. हम लोग एक मूढ धनवान के बारे में लुका 12 अध्याय में पढ़ता है. आणि एक मूर्ख श्रीमंत मनुष्य संबंधाने लुकृत समाचार त्याच्या 12 अध्याय मध्ये आपण पाहतो. उसका 16 से 21 तक पढ़ने के टाइम प्रभु ने शिकाया वो ये बात हमको देखता है. आणि त्याच्या 16 ते 21 वचनामध्ये प्रभु ने शिकवलेली ही गोष्ट आपण पाहतो. उसने उसे एक दृष्टांत कहा, किसी धनवान की भूमि में बड़ी उपज हुई. तब वह अपने मन में विचार करने लगा, मैं क्या करूं क्योंकि मैंने यहाँ जगह नहीं जहाँ अपनी उपज इत्यादि रखूं. और उसने कहा, मैं यह करूंगा, मैं अपने बखरिया तोड़कर उसे बड़ी बनाऊंगा और वहाँ अपना सब अन्य और संपत्ति रखूंगा और अपने प्राण से कहूंगा कि प्राण, कि तेरे पास बहुत वर्षों के लिए बहुत संपत्ति रखी है, चैन कर खा पी सुख से रह. परंतु परमेश्वर ने उससे कहा, हे पुर, इस रात तेरा प्राण तुझसे ले लिया जाएगा, तब जो कुछ तूने इकट्ठा किया है वह किसका होगा? ऐसा ही वह मनुष्य भी है जो अपने लिए धन बटोरता है परंतु परमेश्वर की दृष्टि में धनी नहीं. देखिए, प्रभु यहाँ पर इस दृष्टांत के द्वारा हमें सचमुच में प्रभु का दृष्टि में धनवान बनने का एक भेद कहता है. आणि या दृष्टांताच्या द्वारे प्रभु खरोखर आपण कशा प्रकारे श्रीमंत होऊ शकतो याचा एक मोठं रहस्य सांगत आहे. आनंद काल के उस धनवान बनना.
आणि ते सार्वकालिक जीवनामध्ये आपण श्रीमंत व्हायचं. अभी हम ये धनवान व्यक्ति को बहुत लोगों के साथ अच्छा भलाई करने का सुंदर मौका प्रभु ने बना कर दिया. आणि या श्रीमंत व्यक्तीला खूप चांगल्या गोष्टी करण्याची संधी प्रभु ने बनवून दिली. परंतु वो व्यक्ति ने सोचा ये सब सिर्फ मेरे लिए है इसलिए मैं आयुष करूंगा. आणि त्याला असं वाटलं की हे सगळं काही माझ्या करता है म्हणूनच मीच याची मजा घेईन. इसका कितना बड़ा धोखा है आणि केवढी मोठी फसगत आहे. इतना सुंदर भलाई करने के लिए प्रभु ने मौका बना कर दिया. आणि खूप चांगल्या गोष्टी करण्याची संधी प्रभु ने त्याला बढवून दिली. प्रभु की स्वभाव प्रकट करने के लिए प्रभु ने उसको अवसर दिया. आणि प्रभुचा स्वभाव प्रकट करण्याची संधी प्रभु ने त्याला दिली. गरीबों को मदद करने के लिए प्रभु ने मौका दिया. आणि गरीबांना मदत करण्याची संधी प्रभु ने त्याला दिली. उसको जो हमारा सामान्य रीति से बढ़कर के मिला तो सिर्फ अपने लिए सिर्फ सोचने लगा. आणि सामान्य रीति ने त्याला जर मिळालं तर त्याने ते स्वतः करता उपयोगात आणण्याचा विचार केला. ओ परमेश्वर के विषय में धनी नहीं था. आणि देवाच्या दृष्टीने तो श्रीमंत नव्हता. इसका मतलब क्या है प्रियो? याचा अर्थ काय प्रियांनो? वो अपने विषय में इस रीति में सोच करके अपने आप को कुछ किया परंतु प्रभु को प्रसन्न नहीं किया. आणि ते सगळं काही माझं आहे माझ्यासाठी आहे म्हणून ते सगळं काही स्वतःसाठी उपयोगात आणलं पण त्याच्याद्वारे प्रभूला त्याने प्रसन्न केलं नाही. अभी इस समय में उसको ज्यादा से ज्यादा प्रभु को प्रसन्न करने का कार्य करना चाहिए था. आणि आता या वेळेला जास्तीत जास्त देवाला प्रसन्न करण्याचं काम त्याने करायला पाहिजे होतं. होशियाने किताब चटवा अध्याय का चटवा वचन में प्रभु की प्रसन्नता का कार्य का बारे में कहा है. आणि होशे त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये देवाला प्रसन्न करण्याच्या कामा संबंधाने सांगितलेलं आहे. क्योंकि मैं बलिदान से नहीं स्थिर प्रेम से ही प्रसन्न रहता हूँ. देखा मैं स्थिर प्रेम से प्रसन्न रहता हूँ. आणि स्थिर प्रेमाद्वारे किंवा निष्ठावंत प्रेमाद्वारे मी प्रसन्न राहतो. देखा प्रभु की ज्ञान देख करके प्रभु की इच्छा जान करके प्रभु की दिल पा करके प्रभु की महिमा का कार्य करूं ये प्रभु की इच्छा था. आणि प्रभूची इच्छा आहे ही नाहीये की लोकांनी होम अर्पण करावं पण देवाची इच्छा ही आहे की त्यांनी प्रभूला जाणावं त्याची इच्छा जाणावी आणि तिची इच्छा जाणून त्याच्या प्रकारे त्याप्रमाणे आपण आपलं जीवन आचरणात आणावं. प्रियाज बहुत लोग अपने जीवन में प्रभु कई बधाई उनके जीवन में करता है वो करने के पीछे प्रभु की इच्छा जानने के लिए मानने के लिए लोग नहीं तैयार है. आणि परमेश्वर जे आहे त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ चांगल्या गोष्टी करतो पण ती देवाची इच्छा जाणून घेऊन त्याच्या अनुसार ते जीवन जगत नाही. एक बात मी यहाँ आपको बहुत मजबूत रीति में प्रोत्साहन करना चाहता हूँ. प्रभु ने हमें एक जिंदगी दिया है तो वो जिंदगी का सच्चा लक्ष्य जान करके प्रभु की इच्छा में रह करके ये जीवन बिताना चाहिए नहीं तो हमने अवसर को खो दिया बाद में बहुत दुखी बनेगा. आणि एक गोष्ट खूप सत्य रीतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाने आपल्याला एकच आयुष्य दिलेले आहे आणि त्या एकाच आयुष्यामध्ये देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेऊन त्याच्या अनुसार जर आपण जीवन जगलो नाही तर आपल्याला त्या अनंत काळच्या जीवनामध्ये खूप मोठं प्रकारचं नुकसान जे आहे ते आपल्याला सोसावं लागेल. आपकी इंतजार में क्या रहता है? आणि तुम्ही कोणाची वाट पाहत राहता? मतलब आप किस बात की इंतजार कर रहे हैं? आणि कोणाची तुम्ही वाट पाहत राहता? आप कहां जाना चाहता है? तुम्हाला कुठे जाण्याची इच्छा आहे? अभी आपको मालूम है कोई लुका 16 अध्याय का 19 से 30 तक का वचन में आणि लूक त्याचा 16 अध्याय 19 ते 30 वचनामध्ये वहां पर भी हम उस 19 वचन में देखता है की वहां पर भी एक धनवान व्यक्ति आणि त्यामध्ये सुद्धा 19 वचनामध्ये आपण पाहतो की एक श्रीमंत व्यक्ती वो क्या करता था आणि तो काय म्हणतो. एक धनवान मनुष्य था जो बैंजनी कपडे कपडे और मलमल पहनता और प्रतिदिन सुख विलास से और भूख धूमधाम के साथ रहता था. देखिए यहाँ पर भी एक ऐसा एक धनवान व्यक्ति है जो कि मतलब एकदम दुनिया की रीति में मतलब अपने को मिला हुआ आयु का महत्व ना जान करके अवसर को ठीक से इस्तेमाल करना जान ना जान करके जीवन बिताया हुआ एक व्यक्ति. आणि त्याच्या जीवनामध्ये मिळालेली जी वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग न करता
जीवन जगणारा एक व्यक्ति या ठिकाणी आपण पाहू शकतो. प्रियम जिंदगी बहुत छोटा है. प्रियानो आपला आयुष्य जे आहे ते खूप क्षणभंगुर आहे. हमें मिला हुआ जो समय में सही रीति में ध्यान करके हमें समय का ठीक इस्तेमाल करना है. आणि आपल्याला मिळालेली जी वेळ आहे तिचा योग्य उपयोग करत आपण जीवन जगायचं आहे. हमने थोड़ी देर पहले मला एफेसियों 5 अध्याय का 16 वचन जे पढ रहा था. आणि थोड्या वेळापूर्वी इफिसकरचं पत्र 5 अध्याय आणि 16 वचन ज्या वेळेला आपण वाचलं अवसर को बहुमूल्य समझो. देखा अवसर को या समय को बहुमूल्य समझो. बहुमूल्य समझो क्योंकि दिन बुरे हैं. दिन बुरे हैं. दिन बुरे हैं. पर कोई भी समय से बढ़कर के एक बुरे दिन में हम लोग रहता है. आणि कुठल्याही काळापेक्षा खूप एक प्रचंड अशा वाईट काळामध्ये किंवा दिवसामध्ये आपण आलो आहोत. तो ये बात के बारे में अभी मैं आपको और भी बहुत ज्यादा विस्तार से बोलने की जरूरत नहीं. आणि या गोष्टी संबंधाने अजून जास्त विस्तार रीतीने बोलण्याची गरज नाही. दिन बुरे है. आणि दिवस वाईट आहे. माझे महामारी के कारण लोक कितनी रोग कितनी प्रकार की परेशानी में. आणि या महामारीमुळे कितीतरी लोक कितीतरी प्रकारच्या त्रासामध्ये आहे. बहुत बुरे दिन में हम चल रहे. आणि खूप वाईट दिवसामध्ये चालत आहे. लेकिन हमारा कर्तव्य क्या. आणि आपलं कर्तव्य काय आहे. हमें ये दिन बुरा है तो भी उसके 17 वचन में लिखा है. वही एफेसियों 5 का 17 में 20:5-17 इस कारण निर्बुद्धि न हो. इस कारण निर्बुद्धि न हो. देखिए प्रभु ने हमें को बुद्धिमान बनाया. प्रभु ने अपने को स्वर्ग का ज्ञान दिया या यीशु मसीह दिया. इसलिए तुम निर्बुद्धि ना हो. आणि देवाने आपल्याला स्वर्गाचं ज्ञान दिलेले म्हणून तुम्ही मूर्खासारखे वागू नका. पण ध्यान से समझो कि प्रभु की इच्छा क्या है. ध्यान से समझो प्रभु की इच्छा क्या है. आणि लक्ष देऊन समजून घ्या की ते देवाची इच्छा काय आहे. चलो अभी मैं प्रभु की इच्छा जानने के लिए एक हफ्ता उपवास करता हूं करके बोल करके कोई उपवास में बैठने का जरूरत नहीं है. प्रियो आणि देवाची इच्छा काय आहे जाणून घेण्याकरता मी एक आठवडा उपवासामध्ये बसतो म्हणून लोक उपवास करतील. तुम्हाला उपवास करण्याची गरज नाहीये. प्रियांनो प्रभूने इस वचन में प्रभू की सारा इच्छा हमको प्रकट करके दिया है. उसको जानो और मानो. आणि प्रभूने या वचनामध्ये त्याची सर्व इच्छा जी आहे ती आपल्याला प्रकट करून दिलेली आहे. ती जाणून घ्या आणि पालन करा. अभी यहां पर बोला वो धनिक व्यक्ति के सामने एक गरीब व्यक्ति लासर पड़े थे. उसको बहुत बातों की जरूरत थे. वो बात ये व्यक्ति जानते भी थे. तभी भी उसने अवसर को बहुमूल्य जान करके उसको मदद नहीं किया. आणि त्या श्रीमंत व्यक्तीच्या समोर एक खूप गरीब व्यक्ती होता लाजरस. त्याला खूप गोष्टींची गरज होती तरी सुद्धा याने त्या संधीचा उपयोग केला नाही. आणि त्याला जे पाहिजे त्याने ते पुरवलं नाही. अपने खूप मजा और उसका सुख उसका आनंद लेते रहा. आणि तो त्याची मजा त्याचा आनंद करत राहिला. प्रभूने दिया वो व्यवस्था वो भूल गया. आणि देवाने दिलेली जी काही व्यवस्था आहे तो विसरला. आपको मालूम है जब प्रभु की लोगों को जब आशीष देता है तो बहुत प्रभु का लोगों का एक बड़ा जिम्मेवारी था. वो व्यक्ति वो जिम्मेवारियों को भूल करके जीवन बिताया. आणि परमेश्वर ज्या वेळेला आपल्या लोकांना आशीर्वाद देतो त्यावेळेला त्यांची खूप मोठी जबाबदारी राहते. पण हा जो श्रीमंत व्यक्ती आहे आपली जबाबदारी विसरून चालला. मी एक दोन वचन आपको पढाव. एक दोन वचन तुम्हाला मी वाचायला सांगू. अनुवाद व्यवस्था वचन 15:10-11 वचन जरा पढा ना. अनुवाद त्याचा 15:10-11 वचन वाचा. तू उसको अवश्य देना और उसे देते समय तेरे मन को बुरा न लगे क्योंकि इस बात के कारण तेरा परमेश्वर यहोवा तेरे सब कामों में जिसमें तू अपना हाथ लगाए तुझे आशीष देगा. तेरे देश में दरिद्रता तो सदा पाए जाएंगे. इसलिए मैं तुझे यह आज्ञा देता हूँ कि तू अपने देश में अपने दीन दरिद्र भाइयों को अपना हाथ अवश्य दान देना. अभी इसके बारे में बहुत वजन है. मैं वो सारा वजनों में अभी मैं नहीं जाना चाहता हूँ. लेकिन इस धनवान व्यक्ति ने उस दरिद्र लासर की ध्यान ना देने के कारण ही आपको मालूम है वो व्यक्ति का और कोई पाप नहीं था. लेकिन उन्होंने अपना कर्तव्य को भूल करके अवसर को नष्ट करके इस जीवन में मिला हुआ अवसर सिर्फ अपने लिए सोच करके जीवन बिताने के कारण
उसको दंड पाने वाला जग में जाना पड़ा आणि या संबंधाने वचन जे आहे ते पुष्कळे पण आता त्या सर्व वचनाकडे मी जात नाहीये पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हा जो श्रीमंत मनुष्य होता या श्रीमंत मनुष्याने खूप मोठे पाप केले नव्हते त्याच्या जीवनामध्ये पण त्याच्या जीवनामध्ये त्याने काय केलं की त्याच्या समोर असणारा जो लाजरस आहे त्याला त्याने जे काय मदत करायला पाहिजे होती जे सहाय्य पुरवायला पाहिजे होतं त्याच्या संबंधाने ज्या चांगल्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या गोष्टी त्याने केला नाही आणि त्याला मिळालेली जी संधी आहे त्याने ती वाया घालवली म्हणूनच तो यातना भोगण्याच्या ठिकाणी गेला अभी उस तो वहां पर रह करके उनका एक दिल की इच्छा अब्राहम पिता को प्रकट करता है अब्राहम पिता ऐसे करो अभी लाजर को मेरे पास भी नहीं आ सकता मैं आपके पास भी नहीं आ सकता तो कम से कम मेरी भाइयों की मेरी पिता की घर में भेजो मेरा पांच भाई है कम से कम वो लोग मेरे जैसा जीवन ना बिताक करके अपने कर्तव्य को जान करके बाबों से मन फिर करके आपकी राजी में मिले प्रभु के राजी में मिले ऐसा कार्य होने के लिए वो विनती करता है उसका 27 28 त्यांनी चांगल्या प्रकारे जीवन जगावं आणि त्यांनी या ठिकाणी न यावं याच्या करता तू लाजराला त्यांच्याकडे पाठव उसने कहा तो हे पिता मैं तुझसे विनती करता हूं कि तू उसे मेरे पिता के घर भेज क्योंकि मेरे पांच भाई है वो उनके सामने इन बातों की गवाही दे ऐसा ना हो कि वे भी इस पीड़ा की जगह में आए अब्राहम ने उसे कहा उनके पास तो मूसा और भविष्य वक्ताओं की पुस्तकें हैं, वे उनकी सुने देखिए अभी हमारे आपको हमारे ये सारे बात बाद में मैं आपको शॉर्ट में बोलना चाहूंगा प्रियो अभी उस धनवान व्यक्ति की इच्छा है कि कम से कम इस वेदना यादना का जग में मेरी भाई लोग ना पहुंचे आणि आता त्या श्रीमंत मनुष्याची इच्छा है कि कमीत कमी या यातना भोगण्याच्या ठिकाणी माझ्या भाऊ लोकांनी पोहोचू नये यो एक बात मैं यहाँ पर आपको बहुत गौर देने के लिए बताना चाहता हूँ अपनी जिम्मेवारियों को भूल करके आत्मिक जीवन मत बिताओ आपल्या जबाबदाऱ्या विसरून तुम्ही आत्मिक जीवन जगू नका वो आपको गलत स्थान में पहुंचाएगा आणि चुकीच्या ठिकाणी तुम्हाला ते पोहोचवते आप प्रभु की आत्मा पाया है तो आत्मा के अनुसार चलना हमारा कर्तव्य है आणि देवाचा आत्मा जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण आत्म्याच्या अनुसार चालणं गरजेचं आहे हमें मिला हुआ बुलाहट का योग्य जीवन बिताना जरूरी बात है आपल्याला मिळालेलं जे पाचारण आहे त्यास योग्य असं जीवन जगणं गरजेचं आहे पत्र चार अध्याय पत्र चौथा अध्याय त्याचं पहिलं वचन चार अध्याय का पहिलं इसलिए मैं जो प्रभु में बंदी हूँ तुमसे विनती करता हूँ कि जिस बुलाहट से तुम बुलाए गए थे उसके योग्य चाल चलो देखिए हमें मिला हुआ बुलाहट की योग्य चाल चलना आणि आपल्याला मिळालेला पाचारणा शोभेल अशी तुम्ही वागा बहुत बड़ी बात है ना आणि खूप मोठी गोष्ट आहे हमें मिला हुआ बुलावट का महत्व जानना चाहिए ना आणि आपल्याला मिळालेलं जे पाचारण आहे त्याचं महत्व आपण जाणायला पाहिजे हे स्वर्गीय बुलावट आहे आणि हे स्वर्गीय पाचारण आहे हे पवित्र बुलावट आहे आणि हे पवित्र पाचारण आहे उंच बुलावट आहे आणि हे उंच पाचारण आहे उसकी योग्य जीवन बिताने का कर्तव्य बुलावट पायो अनेक पवित्र लोक आहे करके भजन बजाते आणि त्या पाचारणास योग्य जगण्याचं जे कर्तव्य आहे ते पाचारण प्राप्त झालेल्या लोकांचं आहे हे या ठिकाणी प्रेषित पॉल म्हणत आहे और हमारे जीवन की चर्चा की आदर्श प्रभु यीशु मसीह है उसका पांच अध्याय का दूसरा वचन आणि इपिसकराचं पत्र पाच अध्याय त्याचं दुसरं वचन और प्रेमे चलो जैसे मसीहने भी तुमसे प्रेम किया और हमारे लिए अपने आप को सुखदाय सुगंध होने के लिए परमेश्वर के आगे भेंट करके बलिदान कर दिया देखिए प्रेम में चलना है हमारे बोलने का मतलब क्या है प्रियो हमारे जीवन में प्रभु के सत्य वचन में बना रह करके जीवन बिताना जरूरी बात है
आणि प्रेमा मध्ये चालायचे म्हणजे काय की आपण आपल्या जीवनामध्ये प्रेम प्रभूचं जे सत्य वचन आहे त्या वचनामध्ये स्थिर राहायचे. प्रेज द लॉर्ड. प्रेमे चलो. प्रेमामध्ये चला. यीशु मसीह ने जैसे हमको प्रेम किया. आणि प्रभू यीशु ख्रिस्ताने जसं आपल्यावर प्रेम केलं. हमारे लिए अपने आप को दे दिया. आणि आपल्या करता त्याने स्वतःला दिलं. किसलिए दिया प्रियो. कशा करता दिलं. ए हमको किसलिए प्रभु ने अपने आप को दिया. आणि कशा करता प्रभु ने स्वतःला आपल्या करता दिलं. कोई बुरे काम करने के लिए. वाईट काम करण्या करता का. नहीं 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 आपको बहुत ध्यान से सुनना. जब तीतुस उसका तीसरा अध्याय उसका 14 वचन पढ़ना. तीताला पत्र तीसरा अध्याय त्याचं 14 वचन वाचा. हमारे लोग भी आवश्यकताओं को पूरा करने के लिए अच्छे कामों में लगे रहना सीखे ताकि निष्फल न रहे. बहुत बहुत खुशी की बात है. मतलब अच्छे कामों में लगे रहना सीखे. आणि चांगली कृत्य करण्याविषयी तुम्ही शिकले पाहिजे. लेकिन मैंने चाहा हुआ शब्द दूसरा अध्याय का 14 वचन सॉरी दूसरा वचन अध्याय का 14 वचन पढ़ना. आणि दूसरा अध्याय त्याचं 14 वचन. तो 2 का 14. तीताला पत्र दूसरा अध्याय 14 वचन. जिसने अपने आप को हमारे लिए दे दिया. हाँ वो शब्द मुझे मिलना चाहिए था. जिसने अपने आप को हमारे लिए दे दिया. हमें हर प्रकार के अधर्म से छुड़ा ले और शुद्ध करके अपने लिए ऐसी जाति बना ले जो भले भले कामों में सरगम. हाँ देखो अभी भले काम करना हमको सीखना करके उन बातों में सत्कर्म देना. आणि चांगले काम करण्याकरता आपण शिकायचे आणि त्याच गोष्टी मध्ये आपण मग्न राहायचे. प्रियो प्रभू यीशू मसीह हमारे लिए मेरे लिए अपने आप को दिया. आणि प्रभू यीशू ख्रिस्ताने माझ्या करता स्वतःला दिलं. मी एक बात आपको पूछना चाहता हूँ. आणि एक गोष्ट मी तुम्हाला विचारू इच्छितो. मी हमेशा पवित्र लोक जब इकट्ठा होता था मैं आत्मा का एक्सरसाइज के बारे में शिकाता. आणि ज्या वेळेला पवित्र लोक एकत्र होत होते त्या वेळेला आत्म्याचा जो सराव आहे त्याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगत असे. आपको मालूम है हमारा ये फिजिकल बॉडी अगर फिट रहना है तो फिजिकल एक्सरसाइज चाहिए. आणि आपलं जे शरीर आहे ते दष्टपुष्ट जर राहायची इच्छा आहे तर मग आपल्याला शरीराचा सराव करावा लागतो. आप बहुत खाता है परंतु शरीर को सही एक्सरसाइज नहीं करता तो वो बॉडी बिगड जाएगा जल्दी बीमार होकर मर जाएगा. आणि जर तुम्ही चांगलं जेवण खाता आहे पण जर तुम्ही शरीराला जर सराव करत नाहीये तर तुमचं शरीर जे आहे ते खराब होऊन जाईल. प्रियम आपको आत्मिक जीवन में भी संतुष्ट रहने के लिए पुष्टि में रहने के लिए आत्मिक एक्सरसाइज चाहिए. आणि आत्मिक जीवनामध्ये सुद्धा तुम्ही दष्टपुष्ट राहण्याकरता आत्मिक सराव राहणं गरजेचं आहे. क्योंकि जब पहिला तिमोथी 4:8 वचन में लिखा है. पहिलं तिमोथ्याला पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये लिहिले. क्योंकि देह की साधना से कम लाभ होता है. हाँ देखिए शरीर की एक्सरसाइज से कम लाभ होता है. आणि शारीरिक दृष्ट्या आपल्याला कमी फायदा होतो. तो आगे पर भक्ति सब बातों के लिए लाभदायक है क्योंकि इस समय के और आने वाले जीवन की प्रतिज्ञा इसी के लिए है. हाँ देखिए वो भाग बहुत गंभीर है. आने आज वो भाग आए तो खूब गंभीर है. प्रियो आत्म मतलब भक्ति या इस आत्मिक एक्सरसाइज जो है वो इस जीवन के लिए भी और आनंद काल के जीवन के लिए भी शरीर के उस बातों की अपेक्षा बहुत लाभदायक है. आणि आत्मिक सेवा जी आहे ते या जीवना करता आणि येणाऱ्या जीवना करता सुद्धा त्या शारीरिक सेवेपेक्षा खूप जास्त फायद्याची आहे. और मुझे मालूम है कि नासिक मंडळी के लोगों को आत्मिक एक्सरसाइज के बारे में अच्छी तरह मालूम. आणि मला माहिती आहे की नासिकच्या मंडळीला आत्मिक सेवे संबंधाने खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. आत्मिक आत्मा का एक्सरसाइज आणि आत्म्याचा सराव काय आहे. तुरंत अभी आप लोगों ने सभी ने घर में बैठ करके बोला होगा. आणि लगेच तुम्ही आपल्या घरामध्ये बसून बोलले असाल. लेकिन एक बात मैं आपको बताऊं. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू. ये सर्व ओठो से कसरत करने वाला बात नहीं. आणि केवळ आपल्या ओठांनी बोलणारे हे शब्द नाही प्रियांनो. प्रभु यीशु मैं आपको प्यार करता हूं करके कहना है तो
ये दिल की गहराई से बोलना चाहिए आणि प्रभु येशू ख्रिस्त मी तुझ्यावर प्रेम करतो असं जर आपण बोलतो तर आपल्या हृदयाच्या गहनतेपासून बोलायला पाहिजे आप प्रभु को प्यार करता है करके बोलने वाला बात बहुत अच्छी बात है आणि तुम्ही प्रभुवर प्रेम करता ही बोलणं गोष्ट खूप चांगली आहे लेकिन आप कैसे बोलते हैं आणि तुम्ही कसं बोलता आप सर ओठों से बोलते हैं आणि तुम्ही आपल्या ओठांनी फक्त बोलता का या आपको ऐसे बोलना चाहिए करके मंडळी में शिकाया इसलिए बोलते है आणि तुम्ही असं बोलायला पाहिजे मंडळी मध्ये तुम्हाला शिकवलं म्हणून तुम्ही बोलता का बहुत लोग ऐसे ही करता है आणि पुष्कळ लोक असंच करतात क्योंकि प्रभु ने यशया 29 का 13 वचन में प्रभु का वचन में लिखा है कि ये लोग कैसा भक्ति करता आणि यशया त्याचा 29 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये लिहिले की हे लोक भक्ति कशा प्रकारे करता प्रभु ने कहा ये लोग जो मुंह से मेरा आदर करते हुए समीप आते परंतु अपना मन मुझसे दूर रखते हैं प्रभु के दास ने कहा इसलिए प्रेम करता हूं करके कहा परंतु सिर्फ ओठों से कहा दिल से नहीं कहा आणि प्रभुच्या दासाने सांगितलं की मी प्रभूवर प्रेम करतो असं बोला म्हणून ते बोललो पण मी माझ्या ओठांनी बोललो अंतर्यामाच्या सत्यतेमध्ये नाही बोललो प्रिय स्वर्ग आपकी गाना सुनकर के आनंदित हुआ है क्या आणि स्वर्ग तुमचं बोलणं ऐकून आनंदी झालेला आहे का आप सचमुच में आप प्रभु को प्यार करता है क्या आणि खरोखर तुम्ही प्रभूवर प्रेम करता का जरूर फारको निश्चितच फार का प्रेम मैं प्रभु को प्यार करता ही क्या आणि मी प्रभूवर प्रेम करतो का तो इससे बड़ा भले काम है ही नहीं आणि याच्या पेक्षा मोठं काम नाहीये मैं प्रभु को प्यार करता ही आणि मी प्रभूवर प्रेम करतो का प्यार करता है तो कैसे करता आणि जर प्रेम करतो तर कसं करतो ये बात को जानना प्रिय आणि या गोष्टीला जाणा प्रिय अगर मैं प्रभु को जैसे प्रभु ने बोला प्रभु को कैसे प्यार करने के लिए बोला आपको याद होगा मत्ते त्याचा 22 अध्याय 37 वचन तुम्हाला ठाऊक असेल पढ़िए उसको मत्ती 22 का 37 उसने कहा तू परमेश्वर अपने प्रभु से अपने सारे मन और अपने सारे प्राण और अपने सारी बुद्धि के साथ प्रेम रख सारे बुद्धि के साथ प्रेम कर आणि तू प्रभु परमेश्वर याला आपल्या संपूर्ण मनाने संपूर्ण ज्ञानाने आणि संपूर्ण बुद्धीने प्रेम कर आप मैं प्रेम करता हूं करके कहने के समय में आप वास्तव में पूरा दिल से प्रभु को प्यार करता है क्या आणि तुम्ही म्हणता की हे प्रभु मी तुझ्यावर प्रेम करतो त्या वेळेला खरोखर संपूर्ण हृदयाने प्रेम करता का पूरा मन से प्यार करता है क्या संपूर्ण मनाने प्रेम करता का पूरी ताकत से प्रेम करता है क्या संपूर्ण सामर्थ्याने प्रेम करता का क्योंकि प्रेम करने वालों का चिन्ह सिर्फ कहना बात नहीं मानने वाली बात आणि प्रेम करतो याचा चिन्ह काय केवल बोलणं पुरेसं नाहीये तर ते वागणं सुद्धा गरजेचं आहे योहन्ना 14:15 में यीशु मसीह ने हे बात क्लियर समजाया आणि योहान कुरुसु समाचार 14:15 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट एकदम स्पष्ट सांगितली जो यदि तुम मुझसे प्रेम रखते हो तो मेरी आज्ञाओं को मानोगे हाँ जो व्यक्ति प्रभु को प्रेम करता है तो प्रभु की आज्ञा मानेगा आणि जो व्यक्ति प्रभु वर प्रेम करतो त्याच्या आज्ञेचं पालन करे तो इसका मतलब आज हम प्रभु की आज्ञा मान करके हम कह पाता है क्या प्रभु मैं आपको प्यार करता हूँ आणि देवाची आज्ञा पालन करत आपण असं म्हणू शकतो की हे देवा मी तुझ्यावर प्रेम करतो आप प्रभु का दिया हुआ आज्ञाओं को जानते है क्या आणि देवाने दिलेली आज्ञा तुम्हाला ठाऊक आहे का इस आज्ञाओं को मैं मानता है क्या आणि या आज्ञेला मी पालन करतो का नाही तो सर्व आप ओटो से करके अपने आप को धोका देता आणि नाही तर आपण फक्त ओटाने बोलून आपल्या स्वतःला फसवतो प्रभु की अनेक आज्ञाओं को मान करके वो काम को अपने को बोलना है या कहना है की प्रभु मी आपको प्यार करतो आणि देवाची प्रत्येक आज्ञा पालन करत आपण असं म्हणायचं की प्रभु येशू मी तुझ्यावर प्रेम करतो देखिए मानव आज हमारा जीवन मसीह लोग मुझे सुनने वालों में प्रभु की आत्मा पाया हुआ नया जन्म पाया हुआ उदार पाया हुआ मसीह लोगों को मैं कहना चाहता हूँ आणि देवाचा आत्मा प्राप्त झालेले नवा जन्म प्राप्त झालेल्या ख्रिस्ती लोकांना मी सांगू इच्छितो क्योंकि प्रभु येशु मसीह हमारे लिए हर बात में आदर्श है आणि प्रभु येशु ख्रिस्त आपल्या करता प्रत्येक गोष्टी मध्ये आदर्श आहे पहिला योहान 4:17 की आखरी में लिखा है पहिला योहान 4 त्याच्या 17 वचनाच्या शेवटी अशा प्रकारे लिहिलेला आहे जैसे वह है वैसे हम भी क्योंकि जैसा वह है वैसे ही संसार में हम भी है देखिए वो वचन बहुत ध्यान से सुनना आणि ते वचन जे आहे ते खूप लक्ष प्रकारे लक्ष देऊन ऐका क्योंकि जैसे वह है
वैसे ही संसार में हम भी है आणि जसा तो आहे तसा आपण ही या जगामध्ये आहो यीशु मसीह दुनिया में जैसे था वैसा आज हम भी ये दुनिया में है या उदार पाया हुआ प्रभु की आत्मा पाया हुआ हर एक पवित्र लोगों का बारे में ये लिखा है आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येक पवित्र भक्ता संबंधाने ये लिहिलेला आहे यीशु मसीह ये दुनिया में किस लिए था प्रभु यीशु ख्रिस्त या जगह मध्ये कशा करता होता और वो कैसे रहा आणि तो कसा राहिला उसका जीवन का हर एक बातों का जीवन का एक ही लक्ष्य था वो पिता को दुनिया को प्रकट करे आणि त्याच्या जीवनाचा एक मात्र उद्देश होता की जगाला पिताला प्रकट कराव क्योंकि ये दुनिया प्रभु को नहीं जानता कारण जग जे आहे ते प्रभुला ओळखत नाही योहन्नका सुसमाचार 5:18 में प्रभु कहता है प्रभु का वचन कहता है आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये प्रभु अशा प्रकारे सांगत आहे परमेश्वर को किसी ने कभी नहीं देखा एकलौता पुत्र जो पिता के गोद में है उसी ने उसे प्रकट किया देखिए मतलब किसी ने कभी नहीं देखा हुआ पिता परमेश्वर को प्रकट करने के लिए यीशु मसीह जगत में आकर के हमारे बीच में रह करके जीवन विदा करके प्रकट करके दिया आणि देवाला कधीही कोणी पाहिलं नाही पण त्या देवाला जगाला प्रकट करण्यासाठी प्रभु येशू ख्रिस्त या जगामध्ये जीवन जगला आणि त्या जीवनाच्या द्वारे प्रभु येशू ख्रिस्ताने देवाला जगाला प्रकट करून दिलं बोलण्याचा अर्थ काय आहे सांगायचं तात्पर्य काय प्रियांनो प्रभु येशू मसीह के लिए नहीं जिया पिता के लिए जिया आणि प्रभु येशू ख्रिस्त त्याच्या स्वतः करता नाही जगला तर पिता करता जगला येशू मसीह के लिए येशू मसीह ने कुछ नहीं किया पिता के लिए सब कुछ प्रभु येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी काही नाही केलं तर पित्यासाठी केलं जो भी करता था पिता का महिमा के लिए करता था आणि तो जे काही करत होता ते पित्याच्या गौरवा करता करत असे आपको मालूम है एक बार फिलिपोस ने प्रभु से एक विनती किया था प्रभु हमको पिता को दिखा दे आणि एकदा फिलिपोस ने पित्याला विनंती केली येशू ख्रिस्ताकडे विनंती केली होती की हे प्रभु आम्हाला पित्याला दाखव अब येशू मसीह ने क्या उसको उत्तर दिया आणि त्या वेळेला येशू ख्रिस्ताने त्याला काय उत्तर दिलं योहान्नका सुसमाचार 14 उसका 8:9 योहान त्याचा 14:8-9 फिलिपस ने उसे कहा हे प्रभु पिता को हमें दिखा दे यही हमारे लिए बहुत है येशु ने उसे कहा हे फिलिपस मैं इतने दिन से तुम्हारे साथ हूँ और क्या तू मुझे नहीं जानता जिसने मुझे देखा है उसने पिता को देखा है देखिए प्रभु यीशु मसीह अपना जीवन भर पिता को दुनिया को दर्शाते हुए जीवन बिताया आणि प्रभु येशू ख्रिस्त आपल्या जीवनाच्या द्वारे पित्याला दर्शवित जीवन जगला आज मैं और आप एक अच्छा बड़ा काम करना चाहता है आणि आज जर तुम्ही आणि मी चांगले काम करण्याची इच्छा धरतो तर यो हमारे में येशू मसीह दिखना चाहिए आणि प्रियांनो आपल्यामध्ये येशू ख्रिस्त दिसायला पाहिजे येशू मसीह के गुण या स्वभाव हमारे में होना चाहिए आणि प्रभु येशू ख्रिस्ताचे गुण स्वभाव आपल्यामध्ये दिसायला पाहिजे हे बड़ा भला काम होईये आणि सगळ्यात चांगले काम हेच आहे है ना प्रभु येशू मसीह जब ये दुनिया में था आणि प्रभु येशू ख्रिस्त ज्या वेळेला या जगामध्ये होते प्रभु उसके साथ रह करके उन्होंने भलाई किया करके प्रेरितों का काम 10 का 38 में लिखा है आणि प्रभु त्याच्या सोबत राहून चांगले काम केलं प्रेषित त्याच्या 10 त्याच्या 38 वचनामध्ये लिहिलेलं आहे परमेश्वर ने किस रीति से येशू नासरी को पवित्र आत्मा और सामर्थ से अभिषेक किया वो भलाई करता और सबको जो शैतान के सताए हुए थे अच्छा करता फिरा देखिए परमेश्वर उसके साथ रह करके वो अच्छा करता हुआ फिरा आणि परमेश्वर त्याच्या सोबत राहून तो चांगली काम करत राहिला ट्रान्सलेशन मेरे को पसंद नहीं मैं अपना ट्रान्सलेशन से आपको बताता हूँ ओरिजिनल ट्रान्सलेशन में ऐसे लिखा है कि परमेश्वर उसके साथ रह करके उसके साथ रहने के कारण वो बनाई करते हुए फिरा आणि परमेश्वर त्याच्या सोबत राहत असल्या कारणाने तो चांगल्या गोष्टी करीत राहिला क्योंकि परमेश्वर उसके साथ था लास्ट में लिखा ओके तो वहां पर आप लोग मतलब मैं आप शॉर्ट में शायद समझा रहा होगा आप विस्तार से समझ लीजिएगा परमेश्वर उसके साथ रहने के कारण ओ भलाई करता हुआ फिरा आणि परमेश्वर त्याच्या सोबत राहिल्या कारणाने
प्रभु येशु ख्रिस्त लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. अभी येशु मसीह जैसे दुनिया में रहा वैसा हम लोग भी है करके वचन कहता है. आणि प्रभु येशु ख्रिस्त जगामध्ये जसा राहिला तसे आपणही आहोत असं त्याचं वचन सांगतं. तो येशु मसीह के साथ परमेश्वर रहा आणि प्रभु येशु ख्रिस्ता सोबत परमेश्वर राहिला तर हमारे साथ भी परमेश्वर है ना. आणि आपल्या सोबत सुद्धा परमेश्वर आहे ना. योहन्ना 14 अध्याय का 21 22 23 वचनों में हम जो पढ़ता है आणि योहान 14 अध्याय 21 22 आणि 23 वचनांमध्ये आपण अशा प्रकारे पाहतो. जिसके पास मेरी आज्ञाए है और वो उन्हें मानता है वो मुझसे प्रेम रखता है और जो मुझसे प्रेम रखता है उससे मेरे पिता प्रेम रखेगा और मैं उससे प्रेम रखूंगा और अपने आप को उसे उस पर प्रकट करूंगा. उस योद्धा ने जो स्मृत न था उसने कहा हे प्रभु क्या हुआ कि तू अपने आप को हम पर प्रकट करना चाहता है और संसार को नहीं. यीशु ने उनको उत्तर दिया यदि कोई मुझसे प्रेम रखेगा तो वह मेरे वचन को मानेगा और मेरा पिता उसे प्रेम रखेगा और हम उसके पास आएंगे और उसके साथ वास करेंगे. देखिए जो व्यक्ति प्रभु को प्रेम देखता है वो व्यक्ति प्रभु के वचन पालन करेगा. वचन पालन करने वालों के साथ पिता पुत्र पवित्र आत्मा त्रिएक परमेश्वर साथ में रहेगा. आणि जो कोणी प्रभु और प्रेम करतो तो प्रभुच्या आज्ञेचं पालन करतो आणि जो कोणी प्रभुच्या आज्ञेचं पालन करतो त्याच्या सोबत पिता पुत्र आणि पवित्र आत्मा राहील. बहुत प्रार्थना के साथ रहना आणि खूप प्रार्थनेपूर्वक राहा क्योंकि हम लोग ये जो बात जो सीख रहा है वो हम सीख करके वैसे जीने के लिए सीख रहा है. आणि या गोष्टी आपण ज्या शिकत आहे त्या शिकून त्याच्या अनुसार जगण्याकरता आपण शिकत आहोत. जब मला प्रेरितों का 22 का देश में प्रेरित पौलोस ने प्रभु को पूछा प्रभु मैं क्या करूं बोलेगा तो तू जो कहे मैं वो करने के लिए तयार हूं. आणि प्रेषित त्याचा 22 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रेषित पौल प्रभूला असं म्हणतो की प्रभु मी काय करू म्हणजे काय की प्रभु तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. इस वक्त में अगर आप प्रभु के वचन जब सुन रहा है प्रभु मेरे को कहो मैं क्या करना क्या करना है कोई बात तो मैं आपको अभी वजन के द्वारा सिखा रहा हूँ वो सीखने के बाद आपको वैसे करना है प्रयोग. आणि मग तुम्ही सुद्धा प्रभूला विचारा की प्रभू मी काय करू त्या तुम्ही करायच्या गोष्टी आताच तुम्ही तुम्हाला मी वचनाच्या द्वारे शिकवत आहे आणि तुम्ही त्याच्या अनुसार जीवन जगा. एक बात अच्छी तरह समझना आणि एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या म्हणजे हम लोग जो मसीह में पुरार पाया वो लोग अनेक पवित्र लोग ये बात को समझना है कि पहली बात तो त्रिएक परमेश्वर हमेशा मेरे साथ रहता है. आणि त्रिएक परमेश्वर जो है तो नेहमी माझ्या सोबत राहतो. इसलिए हर काम में जो करता हूँ मैं उस प्रभु की इच्छा जान करके उसको प्रसन्न करने वाला कार्य करता हूँ ये बात को हमें यकीन करना चाहिए. आणि म्हणूनच मी जे काय काम करतो ते प्रभूची इच्छा जाणून त्याला प्रसन्न करणारे काम करतो या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे. आज भी बहुत लोग इस बात का समझ नहीं रखता. आजही पुष्कळ लोक या गोष्टीचा समज ठेवत नाही क्योंकि वो प्रभु में आने के बाद में प्रभु से सीखा नहीं. कारण प्रभु मध्ये आल्यानंतर ते प्रभु पासून शिकले नाही. प्रयोग हमें प्रभु को सीखना है. म्हणून आपण प्रभुला शिकायचं आहे. प्रभु को सीख करके प्रभु को जीना है. आणि प्रभुला शिकून प्रभुला जगायचं आहे. प्रभु के लिए जीना और प्रभु को जीना ये दोनों में बहुत अंतर है. आणि प्रभु करता जगण आणि प्रभु साठी जगणं याच्यामध्ये खूप फरक आहे. और एक बार बोलता हूँ पुन्हा एकदा सांगतो प्रभु के लिए जीना अब प्रभु हमारे में जीना वो दोनों में बहुत अंतर है. आणि प्रभु साठी जगणं आणि प्रभु आपल्यामध्ये जगणं याच्यामध्ये खूप फरक आहे. गवाही देत आहे आणि प्रेषित पौल अशी साक्ष देतो गलाती कराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये जगत आहे. ये एक मला सच्चा आत्मिक जीवन का एकदम टॉप लेवल आणि हे आहे खरं आत्मिक जीवनाची एकदम उंच पातळी. हम लोग बहुत बार क्या सोचता है कि मला मी प्रभू के लिए जीता हूँ. आणि पुष्कळ वेळा आपण विचार करतो की आपण प्रभू करता जगत आहे. अच्छा बात आहे चांगली गोष्ट आहे क्योंकि वो भी एक व्यवस्था है. आत्मिक जीवन में हम उन्नती पाते जाने वाला एक अनुभव आहे. आणि आत्मिक जीवनामध्ये उन्नती प्राप्त करण्यासाठी ती एक आपल्याकरता योग्यता आहे क्योंकि मेरे लिए जीना मसीह
कारण माझ्या करता जगणे ख्रिस्त मला बोलणे करतो वहां भर मैं मसीह के लिए जी रहा हूं आणि सांगायचं तात्पर्य मी ख्रिस्ता करता जगत आहे वही बात रोम ये बात मला फिलिपियो 1:21 में आणि ही गोष्ट फिलिप करायचं पत्र पहिला अध्याय 21 वचनामध्ये आहे मैं सारे वचनों को पढ़ाने का जरूरत नहीं क्योंकि आप लोग ये वचन जानते हैं आणि या सर्व वचन वाचण्याची गरज नाही कारण तुम्हाला ठाऊक आहे लेकिन रोमियों 14 अध्याय का 7-8 वचन में और भी गहराई से वो बात को स्पष्ट करके पौलोस बताता है आणि रोमकराचं पत्र 14 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये खूप अधिक जास्त गहनतेने प्रेषित पौल अशा प्रकारे सांगत आहे क्योंकि हम में से न तो कोई अपने लिए जीता है और न कोई अपने लिए मरता है यदि हम जीवित है तो प्रभु के लिए जीवित है देखिए यहां रो प्रयोग आया हम प्रभु के लिए जीवित है आणि आपण प्रभु करता जगतो देखो मतलब यीशु मसीह के लिए जीवित ये प्रभु में आया हुआ अनेक लोगों का एक मतलब शुरुआत का एक सीढ़ी है आणि प्रभु मध्ये आलेल्या लोकांनी प्रभु करता जगणे हे आत्मिक जीवनाची पहिली पायरी आहे परंतु आप जब सदाई की ओर बढ़ेगा आणि ज्या वेळेला त्या परिपूर्णतेकडे तुम्ही वाढाल तेव्हा क्लियर बोलेगा अभी मैं नहीं मसीह मुझ में जी रहा है आणि त्या वेळेला तुम्ही स्पष्ट सांगाल मी नाही तर ख्रिस्त माझ्या मध्ये जगत आहे यावर पौलोस बोलताय हम में से कोई अपने लिए नहीं जीता आणि या ठिकाणी पौल असं सांगत आहे आपल्यापैकी कोणी आपल्यासाठी जगत नाही सच बात है खरं आहे का ये वास्तव में सही है क्या आणि हे खरोखर खरं आहे का प्रभु में जीवन अगर आप एक बनाई करना सीखना है तो यहाँ पर एक रहस्य में आपको बता रहस्य नहीं है पर ऐसी है सबको मालूम है लेकिन वचन में बजाय वो बात को मैं आवाज स्पष्ट करना चाहता हूँ आने चांगले काम करत जर आपल्याला जगायचं आहे तर एक गोष्ट या ठिकाणी देवाच्या वचनाद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो मतलब प्रभु के लिए जीने का अर्थ मतलब वो भी बहुत गहरी बात है क्योंकि वो अपने लिए नहीं जी रहा है ये बात को प्रकट करना है आणि प्रभु करता जगणं याचा अर्थ काय आहे की तो आपल्या स्वतः करता जगत नाहीये या गोष्टी प्रकट करायच्या आहे येशू मसीह 40 दिन उपवास किया आणि प्रभु येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास केले भूक लेगा त्याला भूक लागली भूक लेने के बाद जिसके पास अभी आपको मालूम है आपको आपको भूक लेगा तो आप क्या करेगा आपके पास पैसा है आप होटल में जाकर के खाना खाएगा आणि ज्याला भूक लागेल त्याच्याकडे पैसे जर आहे तर तो हॉटेल मध्ये जाऊन जेवण करेल यीशु मसीह के पास सामर्थ्य है आणि प्रभु यीशु ख्रिस्ताकडे सामर्थ्य आहे शैतान आकर बोलता है शैतान येऊन म्हणतो तू परमेश्वर का पुत्र है ना आणि तू देवाचा पुत्र आहेस ना तुझे भूक रहने का क्या जरूरत है आणि तुला उपाशी राहण्याची काय गरज आहे तेरे पास सामर्थ्य है ना आणि तुझ्याकडे सामर्थ्य आहे ना तू एक शब्द कहेगा तो ये पत्थर रोटी बन जाएगा तू खूप पेट भर करके खा सकता है भूखा क्यों मरता आणि तू एक शब्द जर बोलला तर हा जो दगड आहे तो भाकर होऊन जाईल आणि तू पोट भरून खाऊ शकशील तुला उपाशी राहण्याची गरज काय अरे मेरे को याद आ गया कम से कम इसने याद दिलाया थैंक यू मैं अभी पत्थर को रोटी बनाकर खा लेता हूँ ऐसा किया आणि हा मी विसरलो होतो आता तुम्हाला आठवण करून दिली म्हणून तुझा आभारी आहे आता मी या दगडाला भाकर बनवतो आणि खातो प्रियो ऐसा भूखा रहने के समय में भी प्रभु यीशु वामर मत्ती 4:4 में गाता है मनुष्य सिर्फ रोटी से नहीं जीता परमेश्वर की मुंह से निकले वाला हरेक वचन की द्वारा जीवित रहता है आणि मग अशा प्रकारे भुकेला अवस्थेमध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रभु येशू ख्रिस्त सैतानाला अशा प्रकारे म्हणतो मत्तै कृसु समाचार त्याचा 14 अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या तोंडातून निघालेल्या प्रत्येक वचनाच्या द्वारे तो जिवंत राहील हमें बात को जानना है कि हमारे पास ताकत है तो आप सिर्फ वो ताकत अपने लिए इस्तेमाल ना करें आणि प्रेरणा जर आपल्याकडे जर सामर्थ्य आहे तर ते सामर्थ्य आपल्या स्वतः करता उपयोगात आणू नका आपका सामर्थ्य दुसरों के लिए इस्तेमाल करें आपलं जे सामर्थ्य आहे ते इतरांच्या चांगल्या करता उपयोगात आणा प्रभु की सामर्थ्य प्रभु ने 5,000 को खिलाते हुए वो सामर्थ्य वहां पर इस्तेमाल जरूर किया आणि प्रभूने आपलं जे सामर्थ्य आहे ते 5 भाकरीपासून 5,000 लोकांना चारण्याकरता उपयोगात आणलं वामन प्रभूने सामर्थ्य इस्तेमाल किया आणि त्या ठिकाणी ते सामर्थ्य उपयोगात आणलं प्रभु का गौरव के लिए आणि प्रभूच्या गौरवाकरता पिता का महिमा के लिए पित्याच्या गौरवाकरता पण यावर भूखा होने के समय में भी प्रभूने वो सामर्थ्य इस्तेमाल नहीं किया आणि या ठिकाणी तो उपाशी असतानाही ते सामर्थ्य त्याने आपल्या स्वतः करता उपयोगात नाही आणलं इसमें हमने क्या शिका आणि याच्याद्वारे आपण काय शिकलो प्रियम कितनी बार प्रभु की इच्छा नहीं ढूंढता प्रभु की इच्छा को मालूम नहीं करता हम अपनी इच्छाओं को अपनी जरूरतों को
अपनी ताकत लेकर के उसको पूरा जोर से कर देता है। आणि पुष्कळ वेळा काय होतं की आपण प्रभूची इच्छा काय आहे हे ओळखत नाहीये, तर आपण आपल्याच इच्छेप्रमाणे वागण्याकरता आपलं जे सामर्थ्य आहे ते खर्च करतो। आपको मालूम है एक बार चेले लोग मला भोजन लेने के लिए गया। आणि आपल्याला ठाऊ के शिष्य आहे एकदा भोजन घेण्याकरता गेले और वो भोजन लेकर के आया। आणि ते भोजन घेऊन आले, उस समय में चेलों ने मला आओ गुरु आओ खाना ब्रेकफास्ट करो। आणि त्यावेळेला शिष्य आले बोलले की गुरु या आपण जेवण करूया। तर प्रभू ने क्या बोला त्यावेळेला, प्रभू काय बोलला? योहान 4:34 में यहां पढ़ता है, योहान 4 अध्याय त्याच्या 34 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, येशू ने उससे कहा मेरा भोजन यह है कि अपने भेजने वाले की इच्छा के अनुसार चलू और उसका काम पूरा करू। देखिए तुम लोग ना जानने वाला एक भोजन मैं खाता हूँ। आणि तुम्हाला न ठाऊक असणारा एक अन्न मी खात आहे। आज भी बहुत पवित्र लोग ऐसा भोजन खा करके अनुभव नहीं पाया। आज ही पुष्कळ पवित्र लोक अशा प्रकारे अन्न खाऊन त्यांना तो आनंद नाही भेटलेला। प्रियो हमें हमारे जीवन में प्रभु का इच्छा रूपी भोजन खा करके पितरीय मनुष्यत्व को और भी सामर्थ्य पा करके प्रभु का अनुरूप बनना ये प्रभु की इच्छा है। आणि आपण आजही आपल्या जीवनामध्ये आपण कुठलं भोजन करायचंय की प्रभूची जी काय इच्छा आहे ते इच्छा रूपी अन्न सेवन करून सामर्थ्य प्राप्त करत आपण जीवन जगायचंय। सबसे अच्छा काम है प्रियो हमारा भीतरी मनुष्य तुम्ही हम लोग मसीह के रूप बनना। आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे की आपला आंतरिक मनुष्य जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे होणं। तेरा एफेसियों 3:16 इपिस्काराचं पत्र 3 त्याचं 16 वचन, ओह लॉर्ड जीसस तेरी महिमा पा कि वह अपनी महिमा के धन के अनुसार तुम्हें यह ज्ञान दे कि तुम उसके आत्मा से अपने भीतरी मनुष्यत्व से भीतरी मनुष्यत्व में सामर्थ पाकर बलवत्ता होते। देखिए हमारा भीतरी मनुष्यत्व में आत्मा के द्वारा सामर्थ पाकर के बलवंत होते जाना। आणि आपला अंतर्यामी मनुष्य जो आहे तो परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे सामर्थ्य प्राप्त करून तो बलशाली वावा। आज का कमी क्या है, आज की कमतरता काय आहे? पितरी मनुष्यत्व में कोई सामर्थ्य नहीं आणि आंतरिक मनुष्यामध्ये काही सामर्थ्य नाही। प्रार्थना करने के लिए बैठेगा तो जल्दी सो जाता, आणि प्रार्थना करण्याकरता बसलं तर लवकर झोपी जाते। वचन पढ़ने के लिए बैठेगा तो सोते सोते नींद आ करके पढाई करता, आणि वचन वाचण्याकरता जर बसलं तर झोपत झोपत त्यांना वाचत वाचत झोप येते। आत्मिक बातों में रुचि या उसकी स्वाद नष्ट हो गया, आणि आत्मिक गोष्टीमध्ये त्यांचं जी आवड आहे ती नष्ट झाली। बहुत दुःखदायक बात आहे, दुःखदायक गोष्ट आहे। दुनिया की बातों के लिए उनके इंटरेस्ट आणि जगाच्या गोष्टी करता त्यांचा आनंद वाढत चालला। दिनभर जो लोग 2 खातात अभी 5 खाताय, आणि दिवसभर 2 जेवत होते आता 5 जेवतात। बाहेर से बहुत हष्टपुष्ट हो गया, आणि बाहेरून ते शारीरिक खूप दष्टपुष्ट झाले। आणि आतमध्ये भित्रीय मनुष्य आंतरिक मनुष्य वो आत्मिक मनुष्य तो आत्मिक मनुष्य वो नया मनुष्य तो नवा मनुष्य वो यीशु मसीह को प्रकट करने वाला वो मनुष्य आणि प्रभु येशु ख्रिस्ताला प्रकट करणारा तो मनुष्य वो अभी बिगड़ गया उसका रूप ही बिगड़ गया। आणि तो बिगड़ला त्याचं रूपच बिगड़लं। प्रेषित पौलुस दुसऱ्या कोरिंथी उसकी 4:16 में कहता है, आणि प्रेषित पौल दुसरे करंदी कराचं पत्र 4:16 अशा प्रकारे म्हणतो, इसलिए हम युवा नहीं छोड़ते यद्यपि हमारा बाहरी मनुष्यत्व नष्ट होता जाता है तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व दिन प्रतिदिन नया होता जाता है। देखो अभी पौलुस का गवाही में हमारे गवाही में कितना फर्क है, हमारा अंतर का मनुष्य नष्ट होते जा रहा है, भीतर का मनुष्य दिन प्रतिदिन शक्ति पाते जा रहा है। आने बगा पौलुस बाहर का मनुष्य हो गया, आणि पौलाची साक्षाने आपल्या साक्षामध्ये किती मोठा फरक आहे की प्रेषित पौल काय म्हणत आहे की माझा बाहेरील मनुष्य जो आहे तो दिवसेंदिवस क्षय पावत आहे पण आंतरिक मनुष्य जो आहे तो दिवसेंदिवस बल संपादन करत आहे। मी एक बात आपको बताना चाहूंगा, त्यांना एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, आज हमारा भीतरी मनुष्य तुम्ही दिन प्रतिदिन सामर्थ्य पाते जा रहे हैं, आणि आपण आंतरिक मनुष्यामध्ये दिवसेंदिवस सामर्थ्य प्राप्त करत आहोत। प्रभु की दृष्टि में जो योग्य है वो बात
बातों को समझ करके जीवन बिता पा रहे आणि देवाच्या दृष्टीने जो योग्य आहे ते समजून घेऊन त्याच्या अनुसार जीवन जगत आहोत का हमारा जीवन से हम मसीह को प्रकट कर पाता है क्या आणि आपण आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताला प्रकट करू शकत आहे प्रभु येशु मसीह ने अपने जीवन की हरेक अवस्था में पिता को प्रकट करके जिया आणि प्रभु येशु ख्रिस्ताने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये प्रभूला प्रगट करत जीवन जगलं और पिता की महिमा किया आणि त्याच्या द्वारे पित्याचा गौरव केला येशू मसीह पिता से प्रार्थना करने के समय में ये बात उठाकर कहता है उसका योहन्ना 14:17 अध्याय का 4 वचन में आणि पित्याशी प्रार्थना करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टीला प्रकर्षाने उचलून सांगितलं योहान 17:4 त्याच्या 4 वचनामध्ये जो कार्य तुम्ही मुझे करने को दिया था उसे पूरा करके मैंने पृथ्वी पर तेरी महिमा की है देखिए यीशु मसीह को ये बात क्लियर मालूम था पिता ने मुझे करने के लिए क्या काम दिया और वो काम मैं पूरा किया है कि नहीं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ही गोष्ट एकदम स्पष्ट होती की पित्याने मला कुठलं काम करायला दिलं होतं आणि ते काम मी केलं आहे का नाही प्रियो एक बात अनेक पवित्र लोग उदार पाए हुए सभी मेरे मसीह भाई बहन लोग ये बात को जानना जरूरी है आणि तारण प्राप्त झालेल्या सर्व ख्रिस्ती भावा बहिणीला हे जाणणं गरजेचं आहे की येशू मसीह ये दुनिया में जैसा रहा वैसे हमको भी पिता ने रखा है तो हमारा भी कर्तव्य है हम पिता की इच्छा मालूम करके उस पर चले आणि ज्या प्रमाणे प्रभु येशू ख्रिस्त या जगामध्ये राहिला त्या प्रमाणे जर पित्याने आपल्याला या जगामध्ये ठेवलेला आहे तर मग आपलं सुद्धा कर्तव्य हे आहे की आपण प्रभु येशू ख्रिस्ताची इच्छा काय आहे हे माहिती करून त्याच्या अनुसार जीवन जगावं देखिए जी उडाव प्रभु येशू मसीह चुने हुए लोगों के बारे में दिया हुआ गवाही पुनरुत्ती झालेला प्रभू येशू ख्रिस्त निवडलेल्या लोकांसंबंधाने दिली गेलेली साक्ष योहान क्रूस सुसमाचार त्याचा 20 अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो जैसे पिता ने मुझे भेजा वैसे मैं तुमको भेजता हूँ आणि कि मैं अपने पिता और तुम्हारे पिता और अपने परमेश्वर तुम्हारे परमेश्वर के पास 21 वचन का काम रहे 21 वचन में है ना मतलब हां जैसे पिता ने 20 अध्याय का 21 वचन सॉरी मैंने वचन गलत बोला 20 अध्याय का 21 वचन योहान त्याचा 20 अध्याय त्याचं 21 वचन जैसे पिता ने मुझे भेजा है वैसे ही मैं भी तुमको भेजता हूं हां प्रेज द लॉर्ड मतलब मेरे से गलती हो गया सॉरी जैसे पिता ने मुझको भेजा वैसे मैं तुमको भी भेजता हूँ आणि ज्या प्रमाणे पित्याने मला पाठवलं त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवत आहे येशू मसीह को भेजा हुआ उद्देश्य के बारे में पिछले एक बार मैंने 10 बात की क्लियर डिटेल से आपको बताया यूट्यूब में है आप देख ले आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवण्याच्या पाठीमागे असणारा जो उद्देश आहे त्याचे 10 उद्देश जे आहे ते मागील दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितले होते यूट्यूब वर आहे तुम्ही ते बघा प्रभू येशू मसीह पापियों का उद्धार करने के लिए आया जगत में आया ये विश्वास योग्य वचन है आणि पहिलं तिमोत्याला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांचं तारण करण्याकरता आला हे विश्वास योग्य वचन आहे मला प्रभू येशू मसीह खोए हुए को ढूंढने के लिए आया आणि प्रभू येशू ख्रिस्त जे हरवले त्यांना शोधण्याकरता आला प्रभू बहुतों की गंदगी भरने के लिए आया आणि पुष्कळ लोकांची खंडणी भरून देण्याकरता आला प्रभू हमें बहुतायत की जीवन देने के लिए आया आणि प्रभू आपल्याला विपुलतेचं जीवन देण्याकरता आला हमारा प्राण का उद्धार करने के लिए आया आपल्या जीवाचं तारण करण्याकरता आला सुसमाचार सुनाने के लिए आया सुवार्ता सांगण्याकरता आला शैतान की कामों को नष्ट करने के लिए आया शैतानाचं काम नष्ट करण्याकरता आला व्यवस्था पूरा करने के लिए आया आणि नियम शास्त्र पूर्ण करण्याकरता आला और शैतान को हमारे जीवन से दूर करके मृत्यू की डर से छुड़ाने के लिए आया आणि शैतानाला आपल्या जीवनापासून दूर करून आपल्याला मरणाच्या भीतीपासून सोडवण्याकरता आला म्हणून अभी मैं आपको हरेक बात रुक रुक करके नहीं बोला क्योंकि ये बात बताया हुआ बात है सिर्फ मैंने आपको यादाइश के लिए थोड़ा सा दोहराया आणि तो थांबून स्पष्टीकरण देत नाही सांगितलं कारण याच्या अगोदर सांगितलं फक्त हे आठवण करून दिली प्रेज द लॉर्ड तो मैं आपको क्या बताना चाहता हूँ तुम्हाला काय सांगू इच्छितो येशू मसीह यहाँ पर क्लियर साफ साफ बोलता है जैसे पिता ने मुझको भेजा वैसे ही
तुम्हें मैं ये दुनिया में भेजा आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की पित्याने ज्याप्रमाणे मला या जगामध्ये पाठवलं त्याचप्रमाणे मी तुम्हाला या जगामध्ये पाठवत आहे प्रियो हमारे जीवन में हम लोग जो अपनी जिम्मेवारियों को जान करके उन बड़े कामों में सक्रम नहीं रहेगा तो प्रभु का दिल को हम कितना दुख पहुंचाता है अपन अपने जीवन मध्य अपनी जबाबदारी न जानता चांगल्या कामा मध्य लवलीन जर राहिला नहीं है तर म पित्याला किती मोठा दुख होईल मी एक बात आपको बदलना चाहता हूँ अभी अवसर है की आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आता संधी आहे प्रियांनो ये समय को अवसर को और अवस्था को सही रीति में जाने आणि आपली ही जी वेळ आहे ही जी संधी आहे ती चांगल्या प्रकारे जाणा सेंट अगस्तीन ने बोला हुआ एक शब्द है आणि सेंट अगस्तीन ने बोललेला एक शब्द आहे ओ यीशु मसीह मरने के समय में दो दुष्टों को भी साथ में सूलिक पर चढ़ाया था आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला मारण्यात आलं त्या वेळेला त्याच्या दोन्ही बाजूला दोन चोर लोक होते उसमें से एक चोर मन फिरा और प्रभु को कहा प्रभु जब तुम राजा होकर आएगा तो मुझे भी स्मरण करना आणि त्यापैकी एका चोराने आपला मन परिवर्तन केलं आणि प्रभूला असं म्हटलं की हे प्रभु ज्या वेळेला तू राजा होऊन येईल त्या वेळेला मला स्मरण कर तो प्रभु ने क्या बोला मैं आने के टाइम पर याद करेगा ऐसे नहीं बोला आज तुम मेरे साथ स्वर्ग लोक में या परदेशा में होगा आणि त्या वेळेला प्रभु त्याला असं नाही बोलला की मी आल्यानंतर तुझ्या सोबत तुला घेऊन जाईल तर प्रभु असं म्हणतो की तू आज माझ्या सोबत स्वर्ग लोकामध्ये राहशील क्या बोलता है त्या वेळेला अगस्तीन काय म्हणतो ओ जीवन भर चोरी किया और मरते मरते भी स्वर्ग राज्य को या परदेशा को चोरी करके लेकर आणि सेंट अगस्तीन म्हणतो की आयुष्यभर त्याने चोरी केली आणि मरताना सुद्धा स्वर्ग राज्यात तो चोरी करून गेला ओ अवसर को बहुमूल्य जानकर इस्तेमाल किया आणि वेळेला महत्व जाणून त्याने त्याचा उपयोग केला आज छोटस जीवन में हमें प्रभु में रह करके प्रभु की इच्छा में रह करके प्रभु की मनसा के अनुसार जीना हमारा बड़ा कर्तव्य है आणि आपल्या या छोट्याशा आयुष्यामध्ये आपण वेळ जाणून घेऊन प्रभूची इच्छा जाणून घेऊन प्रभूच्या इच्छेमध्ये राहणं गरजेचं आहे प्रभू मी मौका बना कर देता आणि प्रभू आपल्याला संधी बढून देतो हमने प्रभू को ग्रहण किया है आपण प्रभूचा स्वीकार केला आहे प्रभू की आत्मा पाया आहे प्रभूचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे तर निश्चय हम प्रभू की इच्छा जाण करके जो भी उस आत्मा हमें प्रभू की इच्छा सब प्रकट करके देता है आणि देवाचा आत्मा प्रभूची इच्छा आपल्याला प्रकट करून देतो मसी चाल चलना जरूरी बात है आणि ख्रिस्ता प्रमाणे चालणं गरजेचं आहे पहिला योहान दुसरा अध्याय का 6 वचन में हम पढ़ता है पहिला योहान दुसरा अध्याय 6 वचनामध्ये आपण पाहतो पहिला योहान 2:6 बहुत सुंदर वचन है आप ध्यान से सुनिए जो कोई ये कहता है कि मैं उससे बना रहता हूं देखिए जो कोई यह कहता है कि मैं मसीह हूं या मैं प्रभु में बना रहता हूं जैसे वो चला वैसे हमें चलना है जसा तो चलना तसा आपण चालायचं हरेक बातों में यीशु मसीह हमारे लिए आदर्श देकर गया है प्रत्येक गोष्टी मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आदर्श देऊन गेला आहे हमें यीशु मसीह की जीवन जीना है प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपण जगायचं हमें अपने जीवन के द्वारा मैं एक ख्रिस्ती हूँ ये बात को प्रकट करके जीना है आणि आपल्या जीवनाच्या द्वारे मी एक ख्रिस्ती आहे हे प्रकट करत जीवन जगायचं आपण स्वतःला पारखा आपण स्वतःला पडतो आज मेरा मसीह जीवन कैसा आहे आज माझं ख्रिस्ती जीवन कसं आहे आज मी वास्तव में प्रभू में बना रहने वाला एक जीवन विधाता आहे का आणि खरोखर प्रभू मध्ये राहणार एक जीवन मी जगत आहे का मी एक मला धोका का करके नष्ट होने वाला एक शब्द चेतावनी के रूप में पढ़ा करके यहाँ पर संदेश प्राप्त करूंगा विषय पर हम कल से फिर वापस जाएंगे आणि आपण एखाद्या गोष्टी मध्ये कशा प्रकारे फसला जातो त्याचे एक चेतावणीचं वचन मी या ठिकाणी वाचायला सांगत आहे आणि आपण या विषयामध्ये उद्यापासून डिटेल मध्ये मनन करू पहिला कोरिंथी अध्याय 12 वचन पहिले कोरिंथी कराचं पत्र त्याचा 10 अध्याय आणि त्याचं 12 वचन इसलिए जो समझता है कि मैं स्थिर हूँ वह चौकस रहे कि कहीं गिर ना पड़े देखिए हमारे कतरा का एक चेतावनी है आणि खूप एक मोठी चेतावणी आहे ना कई लोगों को रहते हैं कि मैंने मतलब प्रभु को ग्रहण किया डुबकी लिया और मैं जितना तक हो सकता है बाइबल पढ़ता है करता वो करता परंतु प्रियो प्रभु का वचन हमें सावधान करता है अगर कोई सोचता है कि मैं स्थिर हूँ
तो ना गिरने के लिए यत्न करना आणि कोणी असं विचार करत असेल माझा तारण झालेला आहे मी प्रार्थना करतो बायबल वाचतो हे करतो ते करतो आणि मी खूप गंभीर आहे तर त्याच्या संबंधाने देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे की तू गंभीरपणे उभा आहे असं जर तू विचार करतो तर खाली न पडण्याकरता सावध राहा किंवा जप प्रियो यीशु मसीह जब दुनिया में रहा आणि प्रभु यीशु ख्रिस्त जावळेला जगा मध्ये राहिले यीशु मसीह के साथ पिता रहा आणि यीशु ख्रिस्त सोबत पिता राहिला इसलिए वो बड़ा करते हुए भी आणि म्हणूनच चांगल्या त्या गोष्टी तो करत राहिला आज यीशु मसीह के उसी जगह पर प्रभु ने हमको रेखा है आणि आज प्रभु यीशु ख्रिस्ताच्या जागेवर पिताने आपल्याला ठेवले और यीशु मसीह हम में है आणि प्रभु यीशु ख्रिस्त आपल्या मध्ये आहे त्रिएक परमेश्वर हमारे में है आणि त्रिएक परमेश्वर आपल्या मध्ये आहे हमें भी उन भले काम करते हुए आगे बढ़ना है आणि आपणही ते चांगले काम करत पुढे जाणे अभी हमें वो भले काम को शिकना है आणि ते चांगले काम काय आहे ते आपण शिकायचे ओ क्या क्या है कैसा है वो बात अभी समय समाप्त होने कर्म में हम रुकता हूं अगला क्लास में आपको बताएं आणि ते काय काय आहे ये आणि ते कसे करायचे हे वेळ कमी असल्या कारणाने मी आता थांबतोय प्रियो भले काम करना शिकना है आणि चांगले काम करायला आपण शिकायचे प्रभु ने हमें क्या क्या भले काम के बारे में बाइबल में बताता है वो मैं आपको थोड़ा उड़ा करके समझाऊ आणि चांगले काम काय आहे प्रभु ने आपल्याला बाइबल मध्ये दिलेले ते थोडेसे विस्तार रीतीने तुम्हाला सांगणार आहे अभी तक बताए वो बात आपको समझ में आया होगा करके मैं आशा करतो आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असा मी विचार करतो एक ही जिंदगी है फ्रेंड्स एकच आहे और ये अवसर ये समय बहुत मूल्यवान है आणि ही जी वेळ आहे ती बहुमूल्य आहे ये प्रभु की इच्छा जान करके उसमें बना रहना हमारा कर्तव्य आणि प्रभु जी इच्छा जाणून त्याच्यामध्ये स्थिर राहणं आपलं कर्तव्य आहे इसलिए हम प्रभु से उन भले कामों के बारे में शिके आणि प्रभु पासून ते चांगल्या गोष्टी करायला आपण शिका ताकि हम अनंत काल हम प्रभु के उपस्थिती में वो सम्मान पाए आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रभुच्या उपस्थितीमध्ये आपण सन्मान प्राप्त करावा प्रभु का अनुग्रह आप सबके साथ हो देवाची कृपा आपल्या सगळ्यांसोबत असो प्रभु को महिमा मिले देवाचा गौरव असो प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड